अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय। प्रियतम मेहर प्रभु आमच्या मध्ये उपस्थित होऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचं मार्गदर्शन करून आमची मदत करावी हीच आपल्या चरणी प्रार्थना। थँक्यू बाबा, जय बाबा। हे प्रियतम परमेश्वर, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर। अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं यासाठी आम्हास तू सहाय्य कर। आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा यासाठी आम्हास तू सहाय्य कर। अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय। तुम्हाला त्यांना तिथे ठेवलंस तर चाललं असत, ठीक आहे। एक शाल त्यांच्या ह्याच्यावर घालून एकमेक कमी कराल पंखा पुढे घ्या, मागे घ्या, कसं पण घ्या, ठीक आहे। सगळ्यांना जय बाबा, प्रेमपूर्वक सगळ्यांना जय बाबा। या पूर्ण प्रेयर मध्ये पण आता झाला, ओके ओके, जय बाबा, जय बाबा। सगळ्यांना जय बाबा। ईश्वर वचन हे जे मराठीतलं भाषांतर आहे गॉड स्पीक्सच, ते हरा पंडित वर्ध्याचे त्यांनी केलेलं हे मराठीतलं पहिलं भाषांतर ते आपण वाचत आहोत। तर आता आपण इंट्रोडक्शन मध्ये मनोगत वगैरे बघितलं, प्रकाशकाचं मनोगत बघितलं, आता आपण पहिल्या आवृत्तीचे प्राक्कथन पान नंबर 15 पॅरेग्राफ नंबर 1 तिथनं आपण आज सुरू करू। गेल्या वेळी आपण तिथे थांबलो होतो हा पार। आता जो आपण पॅरेग्राफ वाचणार आहो तो फार महत्वाचा आहे आणि त्याच्या बाबतीत दुमत असू शकत, मी स्वतः तरी त्यामध्ये त्याच्याबद्दल सहमत नाही। कसं ते आपण पॅरेग्राफ वाचून आपण त्याची चर्चा थोडक्यात करूया। विराम चिन्हांचा यांत्रिक उपयोग करण्यामुळे अशाच प्रकारच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागले होते। गुंतागुंतीच्या विषयांच्या बाबतीत मेहर बाबा काळजीपूर्वक स्पष्टीकरण देत व त्यांचे वर्गीकरण करत। या संदर्भातील विरामचिन्हांच्या स्वल्प विराम, अर्धविराम, विसर्ग व तोडखुणा नियमांचा काटेकोर वापर असह्य गोंधळ निर्माण करत असे। तेव्हा याही ठिकाणी संपादकांनी विरामचिन्हांच्या नियमांचा काटेकोर वापर जाणून बुजून टाळला, उलट त्याचा वापर वाक्यातील विचार जोपर्यंत सहज व्यक्त होतो तोपर्यंत सोयीनुसार केलेला आहे। आता हे कोण सांगतय की हे जे आय व्ही ड्यूस हे प्रस्तावना कोणाची आहे? आय व्ही ड्यूस आणि डॉन स्टीव्हन्स यांची प्रस्तावना आहे आणि हे जे इंग्लिश मधलं त्यांनी प्रकाशन केलं त्याबद्दल ते बोलत आहेत। खर तर वास्तविक ह्या ठिकाणी माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे ते चुकीचंही असू शकेल। डिस्कोर्सेस आपल्याला का आवडतं आणि का ते सहज समजतं? कारण डिस्कोर्सेसमध्ये जसं बाबांनी दिलंय त्या पूर्ण खुणा, अल्पविराम, स्वल्पविराम, कॉमा, उद्गार चिन्ह, सेमिकोलन ह्या सगळ्याचा त्याच्यात वापर केला। त्यामुळे आणि आपण वाचताना पण हा महत्वाचा मुद्दा होता की कसं वाचायचं आणि कसं समजून घ्यायचं। मला त्या दिवशी कुणीतरी प्रश्न विचारला की हे तुम्ही कसं शिकलात म्हणून, तर मी ते खरं तर माझ्या वडिलांनीच ते मला शिकवलं आणि त्यामुळे मला ते कसं वाक्य वाचायचं आणि समजून घ्यायचं हे थोडंफार जे काही समजतंय पूर्ण कळलंय असं नाही। तर जे काही थोडेफार आहे त्याच्या बाबतीतलं ते दादांनी सांगितलं होतं आणि त्यामुळे तर डिस्कोर्सेसमध्ये ह्या सगळ्याचा वापर झालेला आहे, त्यामुळे डिस्कोर्सेस समजायला सहज सोपं जातं आणि कारण त्याचा वापर बाबांनी केला होता। हे काही इंग्लिश साहित्य नाही, लिटरेचर नाही,
त्यामुळे आपण इथे ह्या गोष्टींचा विचार करून त्यांनी त्याला उगाच कॉम्प्लिकेटेड केलं असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि इव्हन आय एम गोइंग टू राईट टू देम की तुम्ही ते वापरून हे आता अर्थात हे बाबांनी अप्रूव्ह केलेलं आहे वगैरे ह्या गोष्टी आल्याच, पण त्या गोष्टींचा जर वापर केला असता गॉड स्पीक्स मध्ये तर कदाचित ते अजून समजायला सोपं झालं असतं असं मला वाटतं. इंग्लिश भाषेत भले ते वापरत नसतील पण त्यांनी ते वापरायला हवं होतं, ते केलं असतं तर गोंधळ कमी झाला असता, समजायला जास्त सोपं झालं असतं असं मला वाटतं. याच्यावर दुमत असू शकेल अर्थातच. पुढे, अनेक प्रसंगी मेहर बाबांनी विशिष्ट संकल्पना व्यक्त करण्यासाठी नवीन पारिभाषिक शब्द तयार केलेले आहेत. हे आपण पण बघितलं टिफिन लेक्चरमध्ये की बाबांचे स्वतःचे स्पेसिफिक शब्द असायचे पण ते जास्त एक्सप्रेसिव्ह असायचे, जास्त त्याच्यामुळे तो अर्थ मनावर बिंबला जायचा. ही बाब अधिक योग्य वाटली कारण त्यामुळे बाबांच्या ग्रंथातील नवनिर्मित शब्दांमुळे अभिप्रेत अर्थ समजणे सोपे व खात्रीलायक झाले. जेथे क्लिष्ट वाक्यरचना करून किंवा वाक्य लहान करून संभाव्य संदिग्धपणा येतो व विचार प्रवाह खंडित होतो असे वाटले, तेथे अनेक ठिकाणी गुंतागुंतीची मिश्र वाक्य रचना देखील तशीच ठेवलेली आहे. थोडक्यात, संपादकाचे काम साहित्यकृती संकेतानुरूप व लवकर समजण्याजोगी करण्याचे असते. प्रस्तुत संपादकांना ज्या ज्या ठिकाणी साहित्यकृतीच्या प्रमुख उद्देशात असुसंगतपणा येतो असे वाटले त्या त्या ठिकाणी विशिष्ट हेतुपूर्तीसाठी भाषेचा रूढीबद्ध वापर व साधेपणाची पद्धत आनंदाने त्यागलेली आहे, टाकून दिलेली आहे असं कोण सांगतायत? ही पहिली फर्स्ट एडिशन जी झाली गॉड स्पीक्सची त्याच्याबद्दलचं हे आयव्ही ड्यूस आणि डॉन स्टीव्हन्स यांनी लिहिलेलं प्रस्तावना त्याच्या बद्दलची आहे. थोडक्यात, संपादकाचे काम बहुतेक लेखक ज्ञान इंटू ब्रॅकेट काही मेसेज होता का कितकीचा एकदा बघून घेते. अच्छा, सुरेश कुजेंचा आहे, जय बाबा. बहुतेक लेखक ज्ञान इंटू ब्रॅकेट नॉलेज व प्रज्ञा विजडम या शब्दात फरक करतात. याबद्दल आपण मेहर बाबांच्या अध्यात्मपर लेख आणि संदेश मध्ये आपण हे बघितलेलं आहे व त्यातील दुसऱ्या शब्दास अधिक मूल्य व आध्यात्मिक कार्य असल्याचे दाखवतात, जसं की प्रज्ञा किंवा विजडम. हा जो पैलू आहे या संदर्भात, आता हे सगळं इंट्रोडक्शन महत्वाचं आहे, वाचून आपण ते समजून घ्यायचा प्रयत्न यासाठी करायचा की त्यानंतर त्याद्वारे आपल्याला पुढे जे काही पुस्तकात दिलेलं आहे ते समजणं अधिक सोपं जाईल. हा जो पैलू आहे या संदर्भात म्हणजे नॉलेज आणि विजडम किंवा ज्ञान आणि प्रज्ञा, वाचकांना सतर्क करणे जरूर आहे. मेहर बाबा या दोन्हीही शब्दात फरक करत नाहीत. ज्ञान या शब्दाचा वापर मेहर बाबा सत्याचे ज्ञान या अर्थाने करतात. या ग्रंथावर भरपूर एकाग्रचित्त झाल्यावर काही वाचक परिमित व अपरिमित म्हणजे सीमित व असीमित, लिमिटेड अँड अनलिमिटेड या विषयावरील मेहर बाबांचा काय दृष्टिकोन आहे या संदर्भात स्वतःच्या ज्ञानाची व्यापकता विस्तारित करू इच्छितील. अधिक मौल्यवान साहित्य मेहर बाबांच्या डिस्कोर्सेस नामक 5 ग्रंथात उपलब्ध आहे. यांनी पण इथे म्हटलेलं आहे गॉड स्पीक्स मध्ये की यापेक्षाही मौल्यवान साहित्य तुम्हाला मेहर बाबांच्या डिस्कोर्सेस या 5 ग्रंथात उपलब्ध आहे. हे ग्रंथ मेहर पब्लिकेशन्स अहमदनगर इंडियाने प्रकाशित केले आहेत. शिवाय ही माहिती डॉक्टर विल्यम डॉकिन्स यांच्या द वेफेअरर्स या ग्रंथाला बाबांनी दिलेल्या प्रस्तावनेत, वेफेअरर्स जे पुस्तक आहे ना, पथिक त्याचं भाषांतर हिंदीत आहे, हे सगळं पुस्तक कशाबद्दल आहे की मस्त त्यांच्या भेटी आणि त्यांच्या बद्दलचं कार्य याचा तो आढावा आहे. ते हे जे डॉकिन्सचं पुस्तक आहे त्या पुस्तकाला प्रस्तावना स्वतः बाबांनी दिली.
तर त्या बाबांनी दिलेल्या प्रस्तावनेत व ग्रंथाच्या पुढे मागे आपण कधीतरी हे नक्की बघू आणि विसरलं तर तुम्ही लोक मला आठवण करून द्याल. या ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणात उपलब्ध आहे वॉशिंग्टन DC January 23, 1955 आयव्हिडिओस अँड डॉन इज स्टीव्हन्स. आयव्हिडिओस म्हणजे लव अलोन प्रिवेल्स जे पुस्तक तिने सुंदर लिहिले सुफिजम रिओरिएंटेड वाले, तर त्यांनी ही प्रस्तावना दिलेली आहे. मी विसरण्यापूर्वी मला आणखीन एक तुम्हा सगळ्यांना छोटी सूचना, जो आपल्या बाबांचे भजन ग्रुप आहे, किती जणांनी तुम्ही जॉईन केला मला माहित नाही, कुणी केला नसेल तर जरूर जॉईन करा. त्याचं कारण असेल की जुने बाबांना ज्या गझला भजन आवडलेल्या आहेत त्याचं एक संकलन होतं, ते त्यात पोस्ट केलेले आहे. म्हणजे आता सुरू झालाय तो, दसऱ्याच्या दिवशी आपण तो ओपन केला होता. जे जे करून झालंय पोस्ट ते मी सांगते. बाबांना आवडलेल्या भजन गझला आणि त्याचं गायन, त्याचं लिरिक्स, शब्द हे सगळं त्यात पोस्ट केलं. हुमा नावानी जे बाबांनी लिहिलेलं आहे त्या सगळ्या गझलांचं PDF त्यात पोस्ट केलेलं आहे आणि त्या गझला मंडळींनी गायलेल्या त्याचे ऑडिओ जॉन पोस्ट करतायत. त्यानंतर पहिलं जे मेहर गीतावली पुस्तक होतं की जे 5 खंडात होतं, जे मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू मिश्रित आणि तेलुगू अशा सगळ्या भाषांमधले भजन, ज्याच्यामध्ये की मंडळी त्यावेळेस जे होते म्हणजे रमजू अब्दुल्ला, गनी यांनी केलेले गझला भजन पण त्यात आहेत. भाऊजींचे मराठी भजन पण आहेत, केशव नारायण निगमचीचे भजन पण आहेत, वासुदेव पोफळी जे की त्यांच्या फॅमिलीलाही माहित नव्हतं त्यांची थोडीशी भजनं आहेत, आणि बाबांची स्वतः रचलेलं एक सुंदर प्रेमनी सीमा नावाचं एक भजन आहे. की ह्या गोष्टी रेअर आहेत, तर त्या पुस्तकाचं एक एक पान मी रोज, म्हणजे एक एक भजन किंवा गझल एक किंवा दोन, आणि लोखंडे भाऊ पण मला त्यात मदत करतात कारण माझ्याकडे त्या पुस्तकाची काही पानं आहेत काही नाही आहेत, ती ते मला टाकतात. तर ते जर आणि एक छान राहतात ती, त्यामुळे सगळे लोक त्यात जॉईन झाले. आणि जुन्या जुन्या ज्यांच्याकडे हा खजिना आहे, तुमच्यापैकी पण कुणाकडे असेल कितकी बाबांशी बोल, आणि इतर लोक असतील इथे, कठाळे काका असतील, त्या अशा जुन्या लोकांकडे जे काही आहे बाबांचं जुनं साहित्य, भजन, ऑडिओज, व्हिडिओज, तर ते शेअर करू शकतात. तसंच अनपब्लिश जे आहे, की जसं नारायण काका आहे त्यांची आरती इथे कितकी गात असते नारायण कुलकर्णी, तर असं अनपब्लिश पण त्याच्यामध्ये टाकतो. आणि फिल्मी ट्यून्स नको असं स्पेसिफिकली आहे, त्या फिल्मी ट्यून्स पासून बाबांचं संगीत आपल्याला दूर ठेवायचंय. पुढे आपण बघूया, ही छोटीशी सूचना इथे संपली. जय बाबा, थँक्यू. पुढे आहे पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना. हे प्राक्कथन होतं, आता आपण पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना जी डॉन स्टीव्हन्सनी लिहिली ती बघूया. त्याचं मराठी भाषांतर बघतोय आपण. फार सुंदर आहे ती प्रस्तावनाच वाचनीय आहे. परमेश्वर माझ्या उपस्थितीत, पहा हे डॉन स्टीव्हन्स बोलताय ना, परमेश्वर माझ्या उपस्थितीत कधीच बोलला नाही, परंतु माझी खात्री आहे की मी त्याला मानवी देहात क्रियाशील होताना पाहिले आहे. बरं, एक मिनिट, इथे बाहेर काहीतरी काम चालू आहे, त्याचा खडखड आवाज तुम्हाला येत नाहीये ना? नाही ना, ठीक आहे. आय होप की जय बाबा, थँक्यू. तर डॉन्स सांगतात की मी प्रत्यक्ष परमेश्वराला बोलताना कधीच पाहिलेलं ऐकलेलं नाही, पण त्या मानवी देहामध्ये क्रियाशील ऍक्टिव्हनेस त्यांचा बघितलेला आहे, त्यांची कार्यपद्धती बघितली आहे. केवळ याच पद्धतीने मी मेहर बाबांच्या क्रिया व प्रतिक्रियांच्या अद्भुत संवेदनशीलतेचे वर्णन करू शकतो. की बाबांची संवेदनशीलता जी होती, सेन्सिटिव्हनेस अद्भुत वंडरफुल होता, आणि त्या ज्या त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया असत त्याचं वर्णन आणि त्याचे दाखले त्यांनी पुढे दिले ते खूप सुंदर आहेत, ते आपण बघूया. त्यांना एकच मिनिट त्यांना मी न्यूयॉर्क मध्ये, हे कोण सांगताय, डॉन स्टीव्हन्स सांगतात, त्यांना मी न्यूयॉर्क मध्ये प्रथम जेव्हा एका शनिवारी दुपारच्या वेळी अल्पकाळ क्रियाशील असताना पाहिले तेव्हा त्यांचा हा गुणविशेष प्रतीत झाला. जर बाबांचा ऍक्टिव्हनेस जो आहे, एकदम रिस्पॉन्सिव्हनेस जो आहे, प्रॉम्प्टनेस जो आहे, ते सांगतात ते मला एका दिवशी कोणत्या वेळेला कोणाला कुठली गोष्ट अपील होईल ते सांगता येत नाही. त
तसं त्यांना ते एका शनिवारी डॉनला त्याबद्दलचा अनुभव आलेला ते इथे सांगतायत. ते एका सत्याचा शोध घेणाऱ्या साधकाची गोष्ट सांगत होते. कोण? मेहर बाबा. गुरुने त्या साधकाचा स्वीकार करण्यापूर्वी त्याला अतिशय लहरी व क्लेशदायक परिश्रमांचे दिव्य अनिवार्य केले होते की त्याची काही टेस्टिंग बाबांनी केल्या की काही त्याला कंडिशन्स घातल्या, काही आज्ञा दिल्या होत्या की ज्या कठीण होत्या. जेव्हा मेहरबाबांची बोटे वर्णमाला फळीवर जिचा ते काही सांगण्यासाठी वापर करीत फिरत व प्रसंगानुरूप त्यांचे हात किंचित हावभावाने उंचावत तेव्हा मला त्या गोष्टीपेक्षा कथाकाराचा व कथाकथन पद्धतीचा अत्यानंद होई. ते सांगतात की बाबा जेव्हा अल्फाबेट बोर्ड वरून काही सांगत तेव्हा माझा आशयाकडे किंवा ह्याच्याकडे फारसं लक्ष नसायचं, पण बाबा ज्या पद्धतीने सांगत, ज्या पद्धतीने हावभाव करत, ज्या पद्धतीने सगळ्या खुणा करत आणि ते जे व्यक्त होत होते ते मला बघायला खूप आवडायचं आणि माझं लक्ष त्याच्याकडेच असायचं. एकदा मेहरबाबांच्या बाजूला व त्यांच्या नजरेच्या पण बाजूला बसलो असताना मी परिपूर्णता सूचक युगायुगाच्या जुन्या पद्धतीनुसार अंगठा व तर्जनी एकमेकाला जोडून वर्तुळ तयार करून अगदी सहज हात उंचावला असं त्यांनी केलं. ही जी बाबांची छानची खूण असते अशी म्हणा. तर ते सांगतात की एकदा बाबांच्या बाजूच्याही बाजूला म्हणजे असे कुठेतरी साईडला, जसं आता इथे दादा बसले तर त्याच्या मागे इकडे कुठे असे समजा बाबा बसले आणि ते त्या बाजूला कुठेतरी बसलेले असणार, तर तिथे बसलेला म्हणजे बाबांच्या नजरेच्या टप्प्यात ते नव्हते. आणि ते सांगतात की तिथून त्यांनी बाबांना अशा अर्थाची खूण केली, सहज हात उंचावला. ते सांगतात असे करण्याचा आरंभ करताच मेहरबाबांनी वळून पूर्णत माझ्याकडे पाहत अगदी सारख्याच हावभावाने हात वर केला व मला उत्साहित केले. त्यांनी सुरुवात करण्याआधीच तो करत असतानाच बाबांनी पण त्याला अशा अर्थाने हात उंचावून अशा अर्थाची खूण केली. आणि त्यामुळे डॉन सांगतात की त्यांनी बाबांनी मला उत्साहित केलं. मानव प्राणी क्वचितच आपल्या बांधवांच्या भावनांची, हे खूप छान आहे, मानव प्राणी क्वचितच आपल्या बांधवांच्या भावनांची दखल घेतात. प्रतिचारांनी त्यांची काळजीपूर्वक कदर करणे तर दूरच राहते. व या प्रसंगाने मला आश्चर्यचकित केले ते या संदर्भात की मी अशा एका व्यक्तीच्या समक्ष बसलो होतो की ज्याला भावनांची अशी संवेदनशीलता होती. तेव्हा ते बाबांना बाबा ईश्वर म्हणून मानत होते, ऍक्सेप्ट केलं होतं, कन्व्हिक्शन होतं असं नाही, तेव्हाच हे सांगता येत ते. त्यामुळे बाबांना त्यांनी व्यक्ती शब्द वापरलेला हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्या इंट्रोडक्शनमध्ये गॉड स्पीक्सच्या की ते सांगतात की मनुष्य प्राणी सुद्धा एकमेकांच्या भावनांची कदर करत नाही, त्यांची काळजी करत नाही, त्यांना रीड करणं आणि त्याच्याबद्दल सेन्सिटिव्ह असणं तर दूरच राहो. त्यामुळे की बाबांनी जेव्हा इतक्या माझ्या भावनांची दखल घेतली आणि इतका संवेदनशील बाबांचे बाबा होते भावनांबद्दल, ते बघून मला खूप आश्चर्य वाटलं की अशा व्यक्तीच्या सोबत मी, आणि विशेषतः वेस्टर्नर्समध्ये तर हे फारच अभावाने आढळतं. त्या दिवशी बराच वेळ जेव्हा मेहर बाबा लिफ्टच्या दिशेने जावयास लागले तोपर्यंत मी ही घटना विसरलो होतो. असं झालेलं पण ते विसरून गेले कारण ती सहज झालेली एक घटना होती. व जसा मी लिफ्ट त्यांच्या रस्त्याच्या बाजूला लोकांच्या घोळक्यात उभा होतो परत मी पूर्वीसारख्याच अंगविक्षेपाने हात उंचावला. आता जाणून बुजून विस्मयित होत की जेथून मी दिसण्याची संभावना फारच कमी होती अशा स्थितीत ते माझा हात पाहू शकतील का. आता जेव्हा सुरुवातीला असं झालं की त्याने अशी खूण केली, बाबांच्या नजरेच्या टप्प्यात ते नव्हते, समोर नव्हते, बाजूला होते, आणि तरीही त्यांनी असं करता क्षणी करत असतानाच बाबांनी सुद्धा त्यांना असंच करून प्रतिसाद दिला हात उंचावून. त्यांचं म्हणणं की हे मी विसरून गेलो, पण जेव्हा बाबा जायला लागले आणि लिफ्टमध्ये खूप लोकांच्या घोळक्यात होते तेव्हा मी खूपच बाजूला होतो, घोळक्यामध्ये होतो, आणि तिथून बाबांनी मला बघण्याची काहीही शक्यता नव्हती. आता मात्र ते म्हणतात की मी जाणून बुजून परत तसा हात केला आणि मला आता बघायचं होतं. यू वॉज टेस्टिंग बाबा की आता बाबा बघू शकतात का आणि बाबा त्याला प्रतिसाद देतात का. तर नॅचरली बाबांनी तो तसा पुन्हा प्रतिसाद दिला.
परंतु जशी मी हालचाल करावयास सुरुवात केली, म्हणजे अजून हात त्यांनी पूर्ण वरही नेला नाही, जशी त्यांनी सुरुवात केली तसेच ते वळले व माझ्याकडे पूर्णतः पाहत, पूर्ण बाबा वळले त्यांच्याकडे बघितलं डॉनकडे, आणि त्यांच्याकडे बघून त्यांनी आपला प्रतिचार आवृत्त केला, पुन्हा त्यांनी त्याला प्रतिसाद तसाच खून करून दिला। यावेळी मात्र मला आनंदापेक्षा आश्चर्य अधिक वाटले। आधी त्यांना खूप आनंद झाला, अरे वा किती सेन्सिटिव्ह आहे, आता त्यांना आश्चर्य नवल वाटलं। आता या दृक चमत्काराचे प्रमाण मात्र स्पष्टीकरणापलीकडे आहे की ते सांगतात हा जो एक चमत्कार झाला जो बघण्यासारखा होता त्याचं माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी प्रूफ म्हणून काहीही नाही आणि आपला भारतीयांना त्याची गरजही नाही। जसे ते जाताना सभागृहात आले व तेथून लिफ्टच्या दारातून पुढे गेले, आता बाबा पुढे गेले हे पुष्कळ मागे राहिले, तसाच मी माझा हात परिपूर्णतेचे चक्र बोटांनी तयार करीत तिसऱ्यांदा उंचावला। या खेपेला स्वतःचे पूर्ण शरीर वळवून बाबांनी हेतुपूर्वक मला प्रतिसाद दिला, कारण ते अगदी मागे होते, पूर्ण वळून शरीर वळून बाबांनी पुन्हा त्यांना तसा प्रतिसाद दिला। तर ही किती, म्हणजे हे इतर कुणाला सामान्यांना जमण्यासारखंच नाही की बाबा सर्वत्र आहे, त्यांना सर्व ज्ञात आहे। सृष्टीचे यंत्रशिल्प विद्याशास्त्र मेकॅनिक्स, तिचा मूलभूत हेतू यासारखे विषय व त्या प्रबंधाचा लेखक प्रस्तावित करण्यासाठी ही घटना क्षुल्लक आहे। ते सांगतात की इतका गहन विषय आहे या पुस्तकाचा, त्यासाठी त्या मानाने ही घटना क्षुल्लक आहे असे मला वाटत नाही। मेहर बाबा अविस्मरणीय आहेत, विसरता न येण्यासारखे आहेत व प्रामुख्याने संतोषवणारे आहेत, संतोष देणारे, आनंद देणारे आहेत। न केवळ दर्शनशास्त्र व विश्वव्यापी यंत्रगतीशास्त्राच्या क्षेत्रात संशयातीत प्रतिभाशाली व्यक्ती आहेत, परंतु एखाद्याच्या हृदय कप्प्यात प्रेमाची ऊब देण्याची त्यांची जी क्षमता आहे ती अन्य कोणत्याच व्यक्तीत आढळत नाही। फिलॉसॉफी असो, मेटाफिजिक्स असो, दर्शनशास्त्र म्हणा, तत्वज्ञान म्हणा, केवळ ह्या क्षेत्रात ते अत्यंत प्रतिभाशाली आहेत, विवादातीत संशयातीत असंच नाही, परंतु कुणाही व्यक्तीच्या हृदयात प्रेमाची ऊब निर्माण करण्याची जी त्यांची प्रचंड क्षमता आहे ती इतर कुठल्याही व्यक्तीत आढळत नाही असं डॉन स्टीव्हन्सनी म्हणून ठेवलंय आणि ह्याचा आपल्या सगळ्यांना अनुभव आहे। ती जी काय आहे ती जादूच बाबांच्या प्रेमाची अजब आहे, वर्णनातीत आहे। त्यांचं प्रेम इतकं प्रभावशाली होतं आणि इतकं बोलकं होतं की त्या प्रेमाबद्दल काय बोलावं, शब्द तिथे उणे आहेत, थोटके आहेत, उणे आहेत। पुढे ते सांगतात की शेवटी आपल्यापैकी प्रत्येक जण आंतरिक समाधान व शांतीसाठी कुठल्या तरी प्रेममय आणि विश्वासार्ह अस्तित्वात निहित असल्याच्या भावनेसाठी आंतरतम गरजांच्या उत्स्फूर्त ज्ञान व प्रतिचारासाठी शोध घेतो। थोडे शब्द मराठीतलं भाषांतर किचकट वाटू शकतं, तिथे तिथे आपल्याला इंग्लिश शब्द प्रचारातले वापरून आपण किंवा मराठी ठेवा दादा इथे ठेवा किंवा मराठीतले सोपे साधे शब्द वापरून आपण त्याला समजून घ्यायचा नक्की प्रयत्न करू की इथे प्रत्येक जण आंतरिक समाधान आणि शांतीच्या शोधात असतं आणि त्या शोधामध्ये आपल्या ज्या गरजा आहेत अंतरात्म्याच्या तिथे आपण ज्ञान आणि त्याचा सगळ्याचा शोध घेत असतो। या सर्वांवर आपण आपले होण्याची व पूर्णतः आपल्यासाठी आपण स्वीकारले जावे याची गरज आहे। आपल्याला स्वीकारलं जावं ते कुठलं आपलं पद गुण ह्यासाठी नाही, आपण आहे तसं आपल्याला स्वीकारणं ही एक गरज असते। मेहर बाबा जो आंतरिक प्रतिचार सर्व लोकांपासून काढून घेतात तो स्वच्या इंटू इन्व्हर्टेड कॉमाचा स्वच्या अत्यंत कळकळीच्या अकल्पित संवेदनशीलतेमुळे, हे जर ज्याची सेन्सिटिव्हिटी आहे सेल्फची,
हा जो इगो आहे मी आहे हे काढून घेतात बाबा हळूहळू विशिष्ट पद्धतीने। अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या अधिक आश्चर्यकारक स्वरूपाच्या आहेत, पुष्कळ गोष्टी आहेत ज्या आश्चर्यकारक आहेत, ज्या गत 4 दशकातील समृद्ध ज्ञानापासून या व्यक्तीच्या भोवताल संकलित झाल्यात। बाबांना ते व्यक्ती म्हणून संबोधतात। हे बाबांच्या भोवताली अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत, समृद्ध ज्ञान आहे, त्याचबरोबर अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी किंवा ज्याला चमत्कार म्हणता येईल अशा पण त्यांच्या भोवती गोळा झालेल्या आहेत। व जेव्हापासून तिने सध्याची आध्यात्मिक अवस्था प्राप्त केलेली आहे त्या मी सांगू शकेन, परंतु या सर्व एक मध्यवर्ती प्रश्न त्यांची समजून घेण्याची पूर्ण क्षमताच नव्हे तर स्व होण्याची क्षमता झाकळून टाकते। हा दृक चमत्कार वर्णन करण्यासाठी किंवा स्पष्ट करण्यासाठी आपण मला म्हणू नये, विश्वास ठेवण्यासाठी तो अनुभवावाच लागतो। डॉन इथे सांगतात की मी जे काही सांगणार आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा, तर त्याच्यावर अनुभवच तुम्हाला पाहिजे, तुम्ही त्याचं प्रूफ माझ्याकडे मागू नका। जी बाबांची क्षमता होती पूर्ण समजून घेण्याची समोरच्याला, ह्या सर्व एक मध्यवर्ती प्रश्न त्यांची समजून घेण्याची पूर्ण क्षमताच नव्हे तर स्व होण्याची म्हणजे सेल्फ आपलं पूर्ण मूळ रूपाला परत जाण्याची क्षमता। हे सगळं चमत्कार आहे, हा सगळं अद्भुत आहे। असे असूनही मनुष्य अशी अपेक्षा करील की कल्याणाची भावना तिचा उगम दूर सारल्यानंतर विरत जाईल। अत्यंत आनंदाचा अनुभव देखील सामान्यतः क्षीण होतो व तो आठवण म्हणून शिल्लक राहतो। जसे भयंकर स्वप्नही विरत जाते, तथापि अशा व्यक्तीच्या सहवासातील अविवरणात्मक गुढे तसे तेथे असतातच। एखादं स्वप्न असेल तेही नंतर विरत, कुठला आनंद असेल तोही चिरकाल टिकणारा कायम टिकणारा नसतो, दुःखही नसतं कायम टिकणारा आणि आनंदही कायम टिकणारा नसतो, तो नंतर विरत जातो। परंतु जे ते सांगतात अशा पुन्हा बाबांना ते व्यक्ती म्हणतात की बाबांच्या सारख्या व्यक्तीच्या सहवासातलं जे आवरण आहे तिथे जे गुण आहे ते कधी संपत नाही, कायम राहतं। भरगच्च घटना पूर्ण सप्ताहाखेर घरी जाण्यासाठी मी विमानात जसा बसलो तसे मी प्रत्यक्षातील सामान्य बाबींचे वर्गीकरण करणे सुरू केले। डॉन तिथे सहवासासाठी आले होते, आठवड्याभराचा कार्यकाल संपल्यानंतर ते सांगतात मी जेव्हा विमानात बसलो तेव्हा ज्या सामान्य घटना आहेत त्याचं क्लासिफिकेशन त्यांनी सुरू केलं। मनातील नेहमीच्या 1-2 चिंता विचारात घेताच मला एकाएक अशी जाणीव झाली की त्या चिंता त्रस्त करेन अशा झाल्या आहेत। जसं होतं ना की ज्याला आपण सिंहावलोकन म्हणतो किंवा अवलोकन म्हणतो की काय काय घडलं, कसं कसं घडलं, एखादं समारंभ आहे, एखादी घटना आहे, एखाद्या व्यक्तीच्या घरी आपण गेलो, कुणी आपल्या घरी आलं, तो गेल्यानंतर सहज मनात आपण उजळणी करतो, आठवतो की अरे ह्या 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 गोष्टी। तर ते सांगतात की जसा मी विमानात बसलो तसं मला एकदम जाणवलं की अरे ज्या गोष्टी पूर्वी मला त्रस्त करत होत्या, त्रास देत होत्या, ज्या गोष्टींची मला चिंता वाटत होती, आता मला त्याच चिंतादायक गोष्टींचं काहीही वाटेन असं झालेलं आहे। अचानक त्या गायब झाल्या चिंता त्याच्याबद्दलची। हे केवढी मोठी म्हणजे एक आठवड्याच्या काळातलं ट्रान्सफॉर्मेशन होतं, हे केवढी मोठी देणगी त्यांना मिळालेली होती अविचारित। म्हणून ते सांगतात की आता मी जे सांगणार आहे त्याच्या तुम्ही मला पुरावे मागू नका, ते फक्त अनुभवण्याची गोष्ट आहे। अविचारी निष्कर्षांनी सहज भयभीत न होता मी अनेक अडचणी नजरेसमोर आणल्यात व पूर्णतः गोंधळलो व मला असे आढळले की काही प्रसंगाच्या बाबतीत पूर्वी ज्या संदर्भात उत्तरे मुळीच मिळू शकली नव्हती उत्तरे मिळालीत व इतर प्रसंगी अस्वास्थ्य जाणवलेच नाही। ते सांगतात की मला ज्या ज्या गोष्टींनी पूर्वी त्रास व्हायचा, ज्यासाठी मी घाबरायचो, त्या त्या सगळ्या गोष्टी मी आठवल्या, ज्याने मी गोंधळून जायचो किंवा ज्यांचं उत्तर माझ्याकडे नव्हतं,
तर आता मला असं कळालं की आयदर मला त्यांची उत्तरं मिळाले आणि जरी मिळालं नाही तरी त्यामुळे मी अस्वस्थ होत नाही. केवढी मोठी गोष्ट आहे. ज्यांना अशा पद्धतीचा अनुभव असेल त्यांना हे लगेच कळेल की कशाची दादा नाही, कशाची फिकीर करायची नाही, काही घडू दे. ती असं जसं पाण्यावरती तेलाचा तवंग असतो तसं सुख किंवा दुःख असं तसंच निघून जाणं आणि त्याचं फारसं काही आपल्याला अप्रूप किंवा सुख दुःख न वाटणं ही एक देणगी आहे आणि ती डॉनला प्राप्त झाली या सहवासामध्ये. वस्तुत मी अपेक्षा केली होती की घरी परतल्यावर व रुळल्यावर या संचित करणाऱ्या त्रासांची परत नेहमीप्रमाणे सुरुवात होईल. की डॉन इथे सांगतात की मला असं वाटलं की घरी गेल्यावर मला ज्या गोष्टींनी पूर्वी त्रास व्हायचा, काळजी वाटायची, त्रस्त करायच्या, ते पुन्हा घरी गेल्यावर कायम आपलं कदाचित सुरू होईल. पुढे ते सांगतात, परंतु जसजसे दिवस, आठवडे, महिने आणि शेवटी वर्षे जावयास लागली तसतसा अनुभव यावयास लागला की आठवड्याचा एक दिवस जरी या पुरुषाच्या सहवासात घालवला तरी जणू भावनिक शरीरावर शस्त्रक्रिया होऊन विवंचनेची क्षमता दूर सारल्या गेलेली आहे. केवढी मोठी गोष्ट आहे. ते सांगतात की बाबांच्या सहवासात एक दिवस जरी कुणी घालवला तर त्याचं जे मन आहे, भावनिक शरीर मन, त्याच्यावर बाबा सर्जरी करतात, त्याच्यावर शस्त्रक्रिया होती आणि त्याच्या सगळ्या विवंचना दूर होतात. पुढे ते सांगतात, प्रौढीच्या भावनेने किंवा गाजावाजा करण्यासाठी म्हणून या प्रसंगाचे वर्णन मी करत नाही. माझ्या स्वतःच्या जीवनात घडलेले दोन प्रसंग मला आठवतात. पुढील पृष्ठांमध्ये म्हणजे पानांमध्ये उत्कृष्ट शब्दचित्राच्या भोवतालच्या लहान चौकटीत जी चौकट करण्याचे उत्तरदायित्व माझ्यावर टाकलेले आहे, हे दोन प्रसंग अंतर्भूत करण्याचे टाळले तर ती माझी बेपरवाई ठरेल. की ते सांगतात की हे जे काही आता मी पुस्तकाबद्दल लिहिणार आहे त्याच्यात जर मी माझ्या ह्या दोन प्रसंगाबद्दल लिहिलं नाही तर ती बेपरवाई ठरेल. हे प्रसंग मी काही कुठल्या आत्मप्रौढीने किंवा काजावाजा करण्यासाठी सांगितलेले नाही. काय ते आपण बघूया. माझी खात्री आहे की माझ्या जीवनात मी परमेश्वराला बोलताना समजून ऐकल्याचे आठवत नाही, परंतु त्याला क्रियाशील होताना मात्र पाहिले आहे. ते परत सांगतात की माझ्या आयुष्यात मी परमेश्वराला बोलताना नाही पाहिलं, पण त्याला क्रियाशील होताना, ऍक्टिव्ह होताना पाहिलेलं आहे. त्यांच्या गॉड स्पीक्स या पुस्तकाला मथळा देण्याच्या निवडीमध्ये मेहरबाबांनी संक्षेपाने दोन्ही प्रमुख निबंध विषय उल्लेखिलेले आहेत, ज्या विषयांचे विवेचन या युगातील अत्यंत प्रगत व्यक्तीच करू शकते ते विषय मेहरबाबांना विस्तारित करावयाचे आहेत व तो त्यांचाच अधिकार आहे. ते सांगतात की गॉड स्पीक्स मधले जे विषय आहेत ते लिहिण्याचा अधिकार केवळ मेहरबाबांना आहे, इतर कोणीही त्याच्यावर लिहू शकत नाही. या कृतीचे प्रशस्त उगम स्थान सूचित करण्याचा लेखकाचा अधिकार चर्चिण्यापूर्वी आणि त्याच्या मथळ्याबद्दल म्हणजे हेडिंग बद्दलही त्यांनी सांगितलं की हे हेडिंग कसं बाबांनी दिलं आणि त्याचा अधिकार केवळ बाबांनाच आहे. या कृतीचे प्रशस्त उगम स्थान सूचित करण्याचा लेखकाचा अधिकार चर्चिण्यापूर्वी विषयाची गुंतागुंत पूर्ण करण्यासाठी अगदी सरळ सोप्या शब्दात हे सांगणे कठीण होईल की जगातील अत्यंत मोठ्या प्रमाणातील मेहरबाबांचे शिष्य व अनुयायी त्यांना या युगाचे अवतार मानतात. डॉन हे विशेषतः वेस्टर्न लोकांना नजरेसमोर धरून इथे हे सांगतायत की पुढे हे कसं पुस्तक आलं, कसं पब्लिश झालं हे सगळं सांगण्यापूर्वी किंवा मेहरबाबांचा अधिकार याचे रायटर म्हणून सांगण्यापूर्वी हे सांगणं उचित राहील की जगातील बरेच लोक मोठ्या संख्येने मेहरबाबांचे जे शिष्य आहेत, अनुयायी आहेत, ते त्यांना या युगाचे, कलियुगाचे मेहरबाबा अवतार आहेत असं मानतात. पाश्चिमात्यांच्या शब्दात सांगावयाचे झाल्यास ते बाबांना आपल्या काळातील ख्रिस्त मानतात की जो मोहम्मद, जीजस, बुद्ध, कृष्ण, राम, झोरास्टर व फार पुरातन काळातील
अनेक अवतारांच्या परंपरेचा समान प्रकृतीचा वारसा आहे व ज्याचा परंपरागत महापुरुषाच्या रूपात जन्म झाला होता। हे सगळे लोक मानतात की ते अवतार आहेत। पाश्चिमात्य लोक मानतात की ते जीसस क्राइस्ट आहे की जे की पूर्वीचे सगळे अवतारांची नावं त्यांनी दिली आहेत आणि अशा महापुरुषाच्या रूपात मेहरबाबांचा जन्म झाला होता पूर्वी आणि असा त्यांना वारसा आहे प्रकृतीचा परंपरेचा असं ते मानतात असं इथे डॉननी लिहिलेलं आहे। पुढे ते सांगतात जर मेहरबाबा आपल्या संस्कृतीच्या आध्यात्मिक रचनेत अशा श्रेष्ठतम अवस्थेत आहेत तर सृष्टीच्या अतिगूढ यंत्रगतीशास्त्र रचनेच्या संदर्भात त्यांचा अधिकाराने व समर्थपणे बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही। की मेहरबाबांबद्दल जे काही ते हे सांगायचा प्रयत्न करतात की जे नॉन बाबा लवर आहे त्यांना ही कळावं या दृष्टीने की केवळ आध्यात्मिक रचनेतच ते श्रेष्ठतम नाहीत पण हे जे अतिगूढ असं शास्त्र आहे त्यात अधिकारवाणीने बोलणारे तेच आहेत ह्याच्याबद्दल काही प्रश्न नाही। परंतु त्यांचा दैवी उगमस्थानाचा अगदी साधा प्रश्न ईश्वरीय सत्तेतील प्रमुख भूमिकेतील यथार्थ कार्याचा गंभीर प्रश्न होतो जो पुष्कळांना संशयास्पद व अविश्वासार्ह वाटतो। दोन परिच्छेदात आम्ही अच्छा ईश्वर सत्तेतील प्रमुख भूमिका म्हणजे अवतार असणं ईश्वर असणं की ह्याबद्दल बऱ्याच लोकांना काही लोकांना संशय वाटतो किंवा अविश्वास वाटतो असं त्यांनी इथं म्हटलेलं आहे। पुढे दोन परिच्छेदात आम्ही फार मोठी व आव्हान देणारी समस्या नमूद केलेली आहे परंतु ती अशी समस्या आहे की प्रस्तावनेच्या लिखित शब्दाऐवजी प्रत्यक्षात अन्य साधनांनी सोडवली पाहिजे। म्हणजे प्रस्तावनेत मेहरबाबा अवतार आहेत ह्याबद्दल ज्यांना शंका आहे ती स्पष्ट करणं शक्य नाही। दिलेली व्यक्ती मसीहा आहे का या मूलभूत प्रश्नाची केवळ दोन विश्वसनीय उत्तरे आहेत। व्यक्तिगत उत्तर व्यक्तिगत संपर्क होऊ शकते। हे लिहिण्याच्या वेळी हे आताही शारीरिकदृष्ट्या शक्य आहे व पुष्कळांनी या प्रश्नावर प्रत्यक्ष भडीमार करून लाभ घेतलेला आहे की बाबांना पण बाबा असताना लोकांनी त्यांचं शंका समाधान करून घेतलेलं आहे। पुष्कळांनी प्रश्नाचा शेवट होकारांत केला आहे। ज्यांना ज्यांना शंका आहे की मेहरबाबा खरंच अवतार आहेत का यशपुरुष आहेत का त्या काळात जे भेटायचे त्यांच्या आपापल्या पद्धती होत्या त्याची अनेक उदाहरणं अनेक इन्सिडेंट्स प्रसंग आपल्याला माहीत पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्ती परत्वे तर पुष्कळ लोकांनी शेवटी त्यांचं उत्तर हो आलं की हो ते अवतार आहेत। अल्प प्रमाणातील मंडळींनी निश्चितपणे प्रश्न नाकारला आहे व अन्य मंडळींनी समाधान व आनंद हे दोन प्रमुख घटक स्थित असलेल्या सखोल विभ्रांत अवस्थेला स्वीकृत केलेले आहेत की अगदी थोडी लोक आहेत की ज्यांनी त्यांना नाकारले अवतार म्हणून बाकी सगळ्यांना समाधान आहे आनंद आहे त्यांच्या भेटीचा। आणि आपण बघतो की एका भाषणामध्ये प्रताप अहिरांनी सांगितलं की ज्यांना इतकं भाग्य मिळाले लहानपणापासून बाबांच्या संगतीत राहण्याचं ते सुद्धा म्हणतात की मी फक्त बाबांवर प्रेम करतो मला माहित नाही ते ईश्वर आहेत का अवतार आहेत का। पण जेव्हा आपण त्यांना ईश्वर किंवा अवतार म्हणून 100% डोळे झाकून खात्रीपूर्वक आपला विश्वास असतो आपल्यापैकी बऱ्याच जणांचा तो आहे मग ते बाबांना भेटलेले असो प्रत्यक्ष नसो त्यांच्या बरोबर वेळ घातलेला असो नसो पण ही एक मौलिक देणगी आहे आणि ती बाबांकडूनच मिळते। कन्व्हिक्शन ऑल्सो इज द गिफ्ट ऑफ गॉड लव्ह इज ऑल्सो ए गिफ्ट ऑफ गॉड तर बाबांकडून ही अमूल्य देणगी आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे हे विश्वासाची दृढ विश्वासाची। ही मंडळी अजूनही या अंतिम प्रश्नाच्या अंतिम निष्कर्षाप्रत जाण्यास स्पष्टपणे सक्षम नाहीत। जी मंडळींनी फक्त समाधान आहे त्यांना आनंद आहे बाबा आहे त्यांच्या सहवासाचा आनंद वाटतो आम्ही फक्त त्यांच्यावर प्रेम करतो अशी मंडळी जी आहेत ते अजूनही जो अंतिम प्रश्न आहे कोहम त्याचा जो निष्कर्ष आहे शेवटचा सोहम त्यापर्यंत स्पष्टपणे जाण्यास सक्षम नाहीत असं इथे त्यांचं म्हणणं आहे। व्यापक इफ आय एम राईट व्यापक व दीर्घकालीन उत्तर क्रियाशील व्यक्तीच्या निव्वळ मूल्यमापनातच व्हावयास पाहिजे। ते जे
त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे मूल्यमापन इव्हॅल्युएशन आहे त्या व्यक्तीचं म्हणजे अवतार असं, ते उत्तर त्या क्रियाशील म्हणजे ऍक्टिव्ह व्यक्तीच्या निव्वळ मूल्यमापनातच व्हावयास पाहिजे. जर व्यक्ती म्हणून केलं तर तो व्यक्ती म्हणून त्याचा अनुभव असेल. जे समाज भावी पिढ्यांच्यावर करतो, समाज करतो भावी पिढ्यांवर, समाज लिहिल, समाज बोलेल, भावी पिढ्या बोलतील. बोललेले शब्द व विशद केलेल्या संकल्पना शक्ती व वास्तविकमध्ये वर्धमान होणे दिसू लागले तर मनुष्य आपोआपच सिंहावलोकनाद्वारा दिव्याकृतीचा मोठा शिल्पकार म्हणून गणल्या जातो. जे काही बोललेले शब्द आहेत, जे काही कल्पना सांगितलेल्या आहेत, ज्या काही शक्ती आहेत, ते जर हळूहळू वृद्धिंगत होत असेल, वाढत असेल, तर मग मनुष्य जेव्हा सिंहावलोकन करतो तेव्हा आपोआपच ते त्या दिव्यकृतीचा मोठा शिल्पकार म्हणून त्याला गणलं जातं. परंतु कधी कितीही आगाऊ वादविवाद किंवा प्रात्यक्षिके समाजाची खात्री करून देऊ शकत नाही की ते अवतार आहेत का, ईश्वर आहेत का, ह्याचा वादविवाद, त्याचं प्रॅक्टिकल किंवा चमत्काराच्या घटना ही काही लोकांची खात्री करून देऊ शकत नाही. उद्देशांच्या यशापयशाच्या प्रयत्नांची पर्वा न करता जणू संकल्पना स्वतः आपले सामर्थ्य वाहून नेतात व त्या मानव जातीची संपत्ती व ब्रीदवाक्य होऊन बसतात. तथापि अनेक लोकांच्या करता व्यक्तिगत संपर्क साधण्याची संधी राहणार नाही किंवा देहरूपाने स्वीकार किंवा अस्वीकार करण्याची संधीही राहणार नाही. ज्या अर्थी या घटना आपल्या युगात घडत आहेत त्या अर्थी आपल्यापैकी कोणीच भावी पिढ्यांच्यावर केलेल्या मूल्यमापनाशी मतैक्य करणार नाही. अशा स्थितीतील लोकांच्या करता मोकळ्या मनाने वाचणे, विचार करणे व चिंतन करणे आवश्यक आहे. आता काही कुणी बाबांना भेटायचं म्हटलं तर शक्य आहे का? नाही. मग त्यांच्यासाठी काय शक्य आहे? की वाचन, मनन, ते पण ओपन माइंडने, फ्री माइंडने ते केलं तरच ते शक्य आहे, ते आवश्यक आहे. कारण या ठिकाणी सत्यता व वास्तविकतेचे भंडार ज्या करता जीवनभर आपण अन्वेषण करतो. देशपांडे भाऊ आहेत का? अन्वेषणचा अर्थ सांगाल. जय बाबा. देशपांडे भाऊ आहेत का? आता मा इथे आहे पण मा नाही सांगू शकणार. अन्वेषण, ठीक आहे, बघू आपण. या ठिकाणी सत्यता आणि वास्तविकतेचे भांडार केतकी सांगू शकते बघून ग. अन्वेषण, या ठिकाणी सत्यता आणि वास्तविकतेचे भंडार ज्या करता जीवनभर आपण अन्वेषण करतो राहण्याची शक्यता आहे. थँक्यू गांगडे सर. अन्वेषणचा अर्थ गांगडे सरांनी इन्व्हेस्टिगेशन, तपास करणं, कसला आपण की खरं आहे का, सत्य काय आहे, वास्तव काय आहे, ह्यासाठी जे आपण तपास करतो त्याच्या अनेक पद्धती, अनेक मार्ग आहेत, ते पुढे राहण्याची शक्यता नाही. बाबा असताना लोक भेटायचे, काही प्रश्न त्यांना विचारायचे, काही परीक्षा त्यांचे घ्यायचे की माझ्या मनातलं ओळखलं का वगैरे, ते आता पुढे ते नसताना शक्य नाही. म्हणून ते वाचन, मनन आणि चिंतन ओपन माइंडने हेच आवश्यक आहे. हे आवश्यक नाही की स्वीकृती व अस्वीकृतीची समस्या निर्माण करावी. आता इथे डॉननी पूर्ण बाबांना ईश्वर किंवा अवतार लोक मानतात की नाही ह्याबद्दलची ही सगळी चर्चा केलेली आहे, पण आपल्यासाठी ती चर्चा फारशी महत्वाची आवश्यक आहे असं मला वाटत नाही, म्हणून मी फास्ट चालले. या ठिकाणी वर्णन केलेल्या म्हणजे बाबांना स्वीकृत करायचं की नाही ही काही समस्या निर्माण नसावी, परंतु या ठिकाणी वर्णन केलेल्या संकल्पना आपल्या मानसिक कढईमध्ये उकळू द्याव्यात, परिपक्व होऊ द्याव्यात. क्रमशः पुरेपणाची सखोल भावना, तद्वत जीवनाची निव्वळ वास्तविकता या ठिकाणी वर्णिलेल्या संकल्पनांचे मंडन किंवा खंडन करतील. इथे जे काही सांगितलेलं आहे ते तपासून पाहायचं तर तुम्ही ओपन माइंडनी ते वाचा, चिंतन, मनन करा. त्याला प्रत्यक्ष आता ते पारखून बघण्याची तुमची संधी गेलेली आहे, कारण बाबा देहात नाही आहेत. क्रमशः पुरेपणाची सखोल भावना
आणि त्याचप्रमाणे जीवनाची निव्वळ वास्तविकता या ठिकाणी वर्णलेल्या संकल्पनाचे मंडन किंवा खंडन करतील. जे काही आयुष्यात घडेल वस्तुस्थिती आहे, जी सखोल भावना आहे, म्हणजे हृदयाच्या अंतर्हृदयात काय सांगितलं जातं. मेहरबाबा नावाची व्यक्ती अस्तित्वात असल्याची वार्ता ऐकल्याच्या क्षणापासून तो न्यूयॉर्कच्या भेटीच्या प्रसंगापर्यंतचा 5 वर्षांचा काळ लोटला आहे. व या काळात त्यांना अनेक प्रश्न विचारण्याचे, त्यांच्या संकल्पना न जुमानण्याचे अनेक अवसर प्राप्त झाले होते. व मला मेहरबाबांच्या कित्येक विवाद्य जीवन विषयांच्या संदर्भात तशा तटस्थ ठिकाणापर्यंत परतावे लागले की ज्याचे वर्णन मला प्रामाणिकपणे हे माहीत नाही या शब्दात करावे लागेल. मेहरबाबा ही व्यक्ती स्वीकारणे किंवा नाकारणे हे इतके सोपे नाही. डॉन सांगतात की 5 वर्षाचा कालावधी जेव्हा ते मेहरबाबांबद्दल ऐकलं पासून मेहरबाबांना भेटेपर्यंत अनेक असे प्रसंग झाले आणि त्याचं त्यांनी पुष्कळ पुनरावलोकन केलं, त्याचं किस पाडला, त्याचं अनालिसिस केलं आणि शेवटी त्यांना तटस्थ राहावं लागलं की हे मला माहीत नाही, मला कळत नाही. त्यांना हो किंवा नाही असं उत्तर दिलं नाही. त्यामुळं ते सांगतात की मेहरबाबांना स्वीकारणं किंवा नाकारणं हे एवढं स्वीकारणंही सोपं नाही, नाकारणंही सोपं नाही. सप्ताह अखेरचा तो दिवस ज्या दिवशी मेहरबाबांना क्रियाशील पाहण्याचे अनेक अवसर प्राप्त झालेत, माझी खात्री होण्यासाठी पुरेसा होता की बाबा वर्णमाला फळीची अडचण असूनही एक सौम्य, विनोदी, श्रेष्ठतम कथाकथनकार होते. व अशा कथाकथनकारासारखी व्यक्ती तोपर्यंत कधीच पाहिलेली नव्हती. की जे सांगतात तो जो होता, एक आठवड्याचा त्यांचा सहवासाच्या शेवटी शेवटच्या दिवशी बाबांना अत्यंत ॲक्टिव्ह होताना बघितलं आणि ज्या पद्धतीने अल्फाबेटच्या फळी अडचण होती असं असूनही इतक्या उत्तम आणि प्रभावीपणे बाबा कथा, म्हणजे काही त्यांना जे काही सांगायचं ते सांगत होते, उपदेश द्यायचा, गोष्टी सांगायच्या, त्यात सौम्य विनोद पण होता. इतकी श्रेष्ठ शैली होती की अशी मी व्यक्ती पुन्हा पाहिलेली नाही, त्यापूर्वी पाहिली नव्हती. जीवनामध्ये मोठ्या व्यवसायात काम केलेले असूनही बाबासारखे श्रेष्ठ व्यवसायी मन मला जीवनात पाहावयास मिळाले नाही. डॉन्स सांगतात की त्यांचा काय व्यवसाय मला माहीत नाही, पण ते सांगतात की मी फार मोठा व्यावसायिक असूनही बाबासारखा जे व्यवसायी मन आहे, जे श्रेष्ठतम आहे, म्हणजे असे मी व्यक्ती पाहिली नव्हती. ह्या पॅरेग्राफमध्ये एक वेगळ्या पद्धतीने, प्रॅक्टिकल पद्धतीने, व्यावहारिक पद्धतीने डॉनने बाबांचे सगळे ॲट्रिब्यूट सांगितलेले आहेत की ते श्रेष्ठ कथाकथनकार कसे आहेत, किती सुंदर पद्धतीने प्रभावीपणे ते व्यक्त होतात, किंवा त्यांचं मौन किती बोलकं आहे आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे, तसेच ते कसे श्रेष्ठ व्यावसायी आहे, ते परफेक्शन आहे. सगळे सांगतात ना, बाबा वॉज द बेस्ट होस्ट अँड बेस्ट गेस्ट. बाबा वॉज बेस्ट इन ऑल द थिंग्स. ड्रम वाजायचे तर बेस्ट, क्रिकेट खेळायचे तर बेस्ट, मित्र असावा तर बेस्ट, विनोद करायचे तर बेस्ट, शिष्य असावा तर ते पण बेस्ट, कारण ते न्यू लाईफमध्ये त्यांनी दाखवून दिले आणि आपण त्या प्रसंगाचं वर्णन मागे एका ह्याच्यात पाहिलेलं आहे. पुढे ते सांगतात, मेहरबाबासारखा तत्वज्ञानीही मला कधीही भेटला नाही. असा तत्वज्ञानी भेटलेला नाही, ते उत्तम तत्वज्ञानी आहेत त्यांच्यासारखे तेच. तसेच इव्हन ही इज द हायएस्ट ऑफ द हाय, इट इज बट नॅचरल, हो की नाही. तसेच अत्यंत संवेदनशील, प्रेममय व्यक्ती जिच्या सहवासात मला अत्यानंद लाभलेला आहे मिळाली नव्हती. इतके ते सेन्सिटिव्ह आहेत, इतके संवेदनशील आहे, इतके भावना प्रधान आहे, इतके प्रेम, म्हणजे मोस्टली प्रेमाची मूर्ती आहे, आणि ज्यांच्या सहवासात इतका अत्यानंद होतो की असा मला पूर्वी कधीही झाला नव्हता, असं डॉन बाबांबद्दल ह्या पॅरेग्राफमध्ये सांगतात. पुढे ते सांगतायत, खचितच या सर्व बाबी म्हणजे महान गुणसंचय होय, परंतु तुम्ही लागलीच आक्षेप घेता की परिमित गुणसंचय जोडल्याने काही अपरिमित निर्मिले जात नाही. की ते सांगतात की अशा महान गुणांच्या बद्दल जर बाबांच्या बोलायला गेलं की लोक सांगतात बाबा अमर्याद आहे, अपरिमित आहे, असीम आहे. मग असीमाबद्दल बोलणू कसं शकतो, की जे सीमित शब्द आहेत त्यांच्या मार्फत त्याला वर्णन कसं करू शकतो. बाबा या युगाचे अवतार आहेत अशा निर्णयापर्यंत मी आलो होतो का. ते स्वतःच इथे हा प्रश्न टाकतात की मी ह्या निर्णयापर्यंत आलो होतो का,
की बाबा ह्या युगाचे अवतार आहेत. प्रामाणिकपणे मला याची अंधुक्षी ही कल्पना नाही व माझ्या मते हा प्रश्न असंगत आहे. ते ऑनेस्टली ऍक्सेप्ट करतात की मला याची कल्पना नाही, पुसटशी आहे आणि हा प्रश्न इथे काही गरज नाही, विसंगत आहे. मला खात्री आहे की अवतारपणाचे गुण कोणते याचा निर्णय घेण्यासाठी माझ्याजवळ काहीच साधन राहिले नाही. वी आर नॉट केपेबल. काही जज आता जो हिरा आहे आणि एक दगड आहे, कोणता हिरा कोणता दगड किंवा हिरा हिरा आहे हे कोण सांगू शकेल? वाणी नाही सांगणार, कपड्यावाला नाही सांगणार, चांभार नाही सांगणार, त्याला जवाहीरच पाहिजे. जो पारंगत आहे, ज्याचं स्वतःच तेवढी पोहोच आहे तोच ते जाणू शकेल. आपली तेवढी पोहोच नाही, आपण जाणू शकणार नाही. व पुढे मला असे आठवले की माझे जे काही श्रेष्ठतेचे पूर्वीचे मापदंड होते व ज्या मापनात मी स्वतःला लायक समजत होतो ते सर्व बाबांनी मागे टाकले आहेत. अग्निबाण ते सांगतायत की मी स्वतःला श्रेष्ठतम समजत होतो आणि त्याचे जे काही गुणवैशिष्ट्य आहे, माझ मोजमाप करण्याचं पद्धती आहे, मापदंड आहेत, त्या सगळे मापदंडांना मागे टाकून बाबा फार पुढे आहेत, उच्च आहेत. अग्निबाण माझ्या भौतिक लोकातून सुटला की तारकामय अंतरिक्षात तो कोठे आहे हे ओळखण्यासाठी माझ्याजवळ निश्चित साधन नाही, परंतु हे मी सांगू शकतो की माझी प्रज्ञा मला सांगते की अशा प्रकारच्या ग्रहण क्षमता असणाऱ्या व मला आंतरिक संतोष देणारी विलक्षण क्षमता असणाऱ्या व्यक्तीला ज्या सर्व मेहरबाबात मला प्राप्त झाल्यात परत मी कधीच भेटू शकणार नाही. ज्या काही त्यांच्या गुण आहेत, ॲट्रिब्यूट्स आहेत, जे काही प्रचंड असे आंतरिक संतोष, आनंद, शांती देणारी काही विलक्षण क्षमता मेहरबाबांमध्ये आहे ती कुठेही परत मिळणार नाही. मला पूर्वी माझ्या एका संशोधक सहाध्यायाने केलेल्या विधानाची आठवण होते. म्हणजे रिसर्च करणारा त्यांचा कोणीतरी कलीग असेल. ते त्याने काही वर्षापूर्वी मोर्मोन चर्चच्या संचालकाने खऱ्या येशूवर केलेल्या विद्वत्तापूर्ण चर्चा ऐकल्यावर केले होते. तो म्हणाला, मला अशी एक कल्पना सुचली की आज जर ख्रिस्त पृथ्वीवर असता तर आपल्यापैकी कोणीच त्याला ओळखले नसते. त्यांचा जो एक सहाध्यायी आहे, कलीग आहे आणि जो रिसर्च करत होता, त्यांनी सांगितलं की जर ख्रिस्त आज असता तर कोणीच त्याला ओळखू शकलं नसतं. आणि एक्झॅक्टली हेच होतं प्रत्येक अवतार कालात. मेहरबाबांना किती लोक ओळखू शकले? मग ते ख्रिस्त म्हणून ओळखणं असू दे, ते राम म्हणून ओळखणं असू दे, ते ख्रिस्त म्हणून ओळखणं असू दे, ते महम्मद म्हणून ओळखणं असू दे, ते बुद्ध म्हणून ओळखणं असू दे, किती लोकांनी मेहरबाबांना ओळखलं? आणि आपण हे बाबांनी विश्वास दिला म्हणून अदरवाईज आपण ओळखू शकलो असतो? तितकी आपली अवकात नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे या शब्दांना, जसं मागे आपण नेहमी हे उदाहरण घेतो की मंत्रालयातला किंवा एखाद्या बँकेतला उच्च पदस्थ जनरल मॅनेजर आहे, चेअरमन आहे समजा बँकेचा, किंवा मंत्रालयातला एखादा उच्च पदस्थ एक्झिक्युटिव्ह आहे, त्या मंत्रालयात त्याच्या डिपार्टमेंटमध्ये विभागात काम करणाऱ्यांना तो माहिती आहे कोण आहे, नाव, गाव, त्याचं पद. त्या बँकेत करणाऱ्या लोक काम करणाऱ्या लोकांना माहिती की हा चेअरमन आहे, कोण आहे, त्याचं नाव, सुरत. तो जर बाहेर रस्त्यावर बाजारात गेला, दुसऱ्या ठिकाणी पब्लिक प्लेसला गेला, तर किती लोक त्याला ओळखणार? कोणी नाही ओळखणार, कारण ते त्याच्या विभागात नाहीत, त्याच्या मंत्रालयात नाहीत, त्याच्या बँकेत नाहीत. जे तिथे नाहीत म्हणजेच ज्याला त्याचं ज्ञान नाही ते त्याला ओळखू शकणार नाही. इट्स ॲज सिम्पल ॲज इट इज. ह्या शब्दांना आता माझ्याकरता विशेष अर्थ आहे, कारण त्या शब्दांच्या वर्पांगी दौशिक दृष्टीपेक्षा मला त्यात भरपूर अर्थ भरलेला जाणवतो. बहुतेक आपल्यापैकी कोणीच त्यांना ओळखू शकणार नाही, केवळ आपल्यातील दृढ झालेल्या दुराग्रहामुळेच नाही, तर आपल्यापैकी कोणाचाच
आंतरमापनाचा स्तर विकसित झालेला नाही, जो अशा व्यक्तीचे खऱ्या स्वरूपात मूल्यमापन करू शकेल. उदाहरण तुमच्या सगळ्यांच्या पुढे आहेत आमचे दादा. दादांना जेव्हा थाडे आणि रामचंद्र गाडेकरांनी सांगितलं की मेहर बाबा अवतार आहेत, ईश्वर आहेत, ते त्यावेळेस स्वतः स्टुडंट होते. त्यांनी सांगितलं, छे कसं शक्य आहे, देव कधी असा माणसासारखा माणसात बसतो राहतो का. हेलाच इथे म्हटलेले दृढ झालेले पूर्वीचे आपले ग्रह. आता बाबांच्या प्रत्यक्ष भेटीनंतर त्याने बाबांनी जी काही जादू केली आणि त्यांना जे कन्व्हिक्शन झालं तो भाग वेगळा, ती कथा वेगळी, ती आपल्या सगळ्यांना माहीत असेलच. किंवा आपलं आपल्याला आतून जाणवावं एवढं आपलं अंतर्मन विकसित नाही. जो अशा व्यक्तीचे खऱ्या स्वरूपात मूल्यमापन करू शकेल असं काही आपलं अंतर्मापनाचा स्तर विकसित झालेला नाही. त्यांची क्षमता, ज्यांचा तो झालेला आहे त्यांना होईल, त्यांची क्षमता व आध्यात्मिक स्थिती अशा क्षेत्रात भरारी मारते जेथे आपण त्यांना अनुसरण्यास असमर्थ आहोत. ही अशा पद्धतीची बाबांची आध्यात्मिक स्थिती आणि क्षमता आहे आणि अशा पद्धतीने ते आहेत की तिथे त्यांना अनुसरणं, त्यांना फॉलो करणं शक्य नाही, त्यासाठी आपण असमर्थ आहोत. जरी त्यांना नाकारण्याच्या आणि वार या अशा मोहाला आपण बळी पडलो नाही, तरी त्यांना त्यांच्या स्वरूपात ओळखण्याची विफलता आपण मान्य करतो. आपण त्यांच्या खऱ्या स्वरूपात आपण त्यांना ओळखू शकत नाही, आपण तिथे फेल आहोत. आणि बाबा स्वतः सांगतात, ट्राय टू सी मी ॲज आय ॲम, सांगतात ना बाबा. आपल्यातल्या कितींना बाबांचं सत्य स्वरूप, खरं स्वरूप कळलंय किंवा दिसलंय किंवा जाणवलंय, किंवा तेवढी आपली क्षमता कुणाचीच नाही. जे कन्व्हिक्शन त्यांनी दिले, जे प्रेम त्यांनी दिले, तेच आपण भरून पावलो. पुढे सांगतायत दोन, एखाद्या मनुष्याच्या संभाव्य आध्यात्मिक सामर्थ्याच्या मूल्यमापनासाठी आपण त्या व्यक्तीने किती चमत्कार दाखवलेत याचा आधार घेतो. तुम्ही असे विचाराल की मेहरबाबांनी असे कोणते चमत्कार दाखवले की त्यांच्या आधारे त्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याला तुम्ही पुष्टी देऊ शकाल. मी अशा पुष्कळ घटना पाहिल्यात की ज्यामुळे सामान्य घटनांच्या संदर्भात माझ्या स्थिर कल्पनांना आश्चर्यचकित केले आहे. ते सांगतात की कुणाचं आध्यात्मिक सामर्थ्य जोखायचं, मोलायचं, तोलायचं, तर लोक काय करतात, साधारण काय चमत्कार त्यांनी केले, काय कार्य केलं विचारतात. आणि ते सांगतात की मी अशा अगणित अशा घटना बघितल्या आहेत की जिथे ही वेस्टर्नर्स असे सहज वाहून जाणारे लोक नसतात, प्रत्येक गोष्टीला त्यांना पुरावा हवा असतो. त्यात हा सायंटिफिक माणूस, व्यावसायिक माणूस, तो सांगतो की माझी जी स्थिर भाव आहे त्याला सुद्धा आश्चर्यचकित केले अशा मी काही घटना तुम्हाला सांगू शकतो. तथापि चमत्कारावर आधारित मूल्यमापन तोकडे ठरेल, कमी पडेल हे मूल्यमापन. का? ते सत्याला निश्चितच झाकून टाकेल. त्यांचे चमत्कार म्हणजे ते सत्य नव्हे, त्या चमत्काराने सत्य झाकळलं जाईल. म्हणून हे चमत्कार तोकडे आहेत, कमी आहेत, अपुरे आहेत. अध्यात्म दृष्टीने खूप सुंदर सांगितलंय त्यांनी, आध्यात्मिक दृष्टीने अतिशय परमश्रेष्ठ स्थितीला पोहोचलेल्या पृथ्वी तरावरील अवतरणाचे महत्व निसर्ग नियमाबाहेर वस्तुत तो काय करतो यावर निर्भर नसून निसर्ग नियमाच्या कक्षेत तो काय करतो यावर अवलंबून आहे. की जे निसर्ग नियम तोडून काय महान केलं हे काय महान नाही, हे काय चमत्कार नाही. तर ही जी निसर्ग नियमाची चौकट आहे, नियम आहे, त्या चौकटीत राहून असं अद्भुत असं त्याने काय केलं हे खरं महत्वाचं आहे. हा खूप सुंदर विचार आहे इथे ते डॉननी सांगितलाय. अशी व्यक्ती विश्वसनीय चमत्कार दाखवून लोकांना आश्चर्यचकित करण्यासाठी गौरवित खेळ करी म्हणून जन्माला येत नाही. बाबांनी स्वतः सांगितलं, तुम्हाला चमत्कार पाहिजे, तुम्हाला भौतिक सुख पाहिजे, तर हे खेळ खेळणारे भरपूर आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा, माझ्याकडे येऊ नका. यामुळे क्षणकाल मानवतेला आश्चर्यचकित करून सोडता येईल. असे चमत्कार करून तुम्ही थोड्या वेळासाठी लोकांना आश्चर्यचकित करून सोडाल, परंतु
त्यांच्या जीवनाच्या मूलभूत चौकटीवर काही परिणाम घडून जीवनातील लाभालाभ मापण्यासाठी एखादी कसोटी देण्याचे काम किंवा अशा प्रकारचे उन्नत जीवन जगण्याची क्षमता देणं या गोष्टी चमत्काराच्या पलीकडे आहे. असं जीवन जगण्याची त्यांना ताकद देणं की जी मूलभूत ही चार या मायावी जगाची युगाची जगाची जी काही चौकट आहे त्या चौकटीच्या बाहेरचं की जिथे जीवनाची कसोटी लागेल अशा प्रकारचं उत्तम उन्नत जीवन जगण्याची क्षमता जिथे देतो जो कोणी अशी ही क्षमता देतो ते कुठल्याही चमत्काराच्या पलीकडे. आपण हे बघितलेलं आहे की बाबांनी जे सांगितलंय जे पश्चाताप प्रार्थनात आहे जे बाबांच्या उपदेशात आहे संदेशात आहे हाऊ टू लव्ह गॉड मध्ये आहे माय विश मध्ये आहे असं जीवन जगण्याची क्षमता ते देतात हे कुठल्याही चमत्काराच्या बाहेर आहे. साधं एखादं सत्यता बोलणं आणि आयुष्यभर ते आचरणं ह्या जगामध्ये सहज शक्य नाही पण अशी क्षमता देणं हा चमत्कार नाही चमत्काराच्या पुढे आहे. अशा अनेक गोष्टी आहेत उन्नत जीवन जे काही आपण मंडळींनी जीवन जगलेलं आपण बघतो ते चमत्काराच्या पुढचं आहे. त्याच्या पुढे चमत्कार काहीच नाही फिका आहे. आध्यात्मिक जीवनाच्या इतिहासात अशा अलौकिक व्यक्ती परिपूर्णतेचे स्वतःचे ज्वलंत उदाहरण मानवते समोर ठेवण्याचे ईश्वरीय काम स्वीकारतात व सर्व प्रकारच्या बंधनांना व मर्यादांना तोंड देणाऱ्या सामान्य लोकांना अलौकिक जीवन जगून दाखवतात. ते स्वतः अवतार सद्गुरु हे काय करतात हे असं परिपूर्णतेचं जे जीवन आहे ते स्वतः जगतात. कशासाठी तर या समाजापुढे एक जिवंत उदाहरण त्यांच्या माध्यमातून ठेवण्यासाठी. हे जे आहे हे ईश्वरीय कार्य आहे ते कार्य ते स्वीकारतात. आणि ही जी सामान्य जनता आहे की जी सर्व प्रकारच्या बंधनांना तो मर्यादांना तोंड देते अशा लोकांना ते असं अलौकिक जीवन जगून दाखवतात. आपल्या अवाक्याबाहेरच्या शक्तींना आकृष्ट करून किंवा ज्या बंधनांशी आपण संघर्ष करतो त्यापासून बाध्य न होता असे उदाहरण प्रस्तुत करणे न्याय्य होणार नाही व अशा अस्वाभाविक योजनेशी साहचर्य न ठेवण्याचा प्रत्येकाला अधिकार राहील. फ्रँकली सांगते ह्या चार ओळी मला कळल्या नाहीत. आय एम कन्फ्युज. खरं तर हे मी मूळ गॉड स्पीक्स इंग्लिशमधलं वाचून हे समजणं जास्त सोपं झालं असतं तर मी गांगडे सरांना विनंती करते की 24 नंबरवर ह्या ज्या चार ओळी आहेत त्या मी पुन्हा एकदा तुम्ही तुमच्याकडे गॉड स्पीक्स इंग्लिशमधलं असेल आणि तुम्हाला हे डिस्टर्बन्स चालणार असेल तर ही पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना जी आहे त्याच्यामध्ये ह्याच्या चार ओळी त्यांनी दिल्यात. आपल्या अवाक्याबाहेरच्या शक्तींना आकृष्ट करून किंवा ज्या बंधनांशी आपण संघर्ष करतो त्यापासून बाध्य न होता हां म्हणजे ह्या जगाच्या बंधनांशी बंधनांनी बांधलं जा न जाता त्यात मर्यादित न राहता अशक्य अशा गोष्टी ना अशक्य अशा शक्तींना हासिल करून प्राप्त करून असं उदाहरण प्रस्तुत करणे न्याय्य होणार नाही का नाही न्याय्य होणार हे मला समजलेलं नाही आहे. 24 नंबर पान आहे ह्या चार ओळे मी पाहिजे तर नंतर तुम्हाला परत सांगेल. आय एम सॉरी. आणि कुणाला हे कळलं असेल माहीत असेल तर त्यांनी जरूर सांगावं. मोस्ट वेलकम. पाहिजे तर गॉड स्पीक्स आता मला उठून घ्यावं लागेल पण हरकत नाही तेच आहे. तर तो वेळ आत्ता घालवूया का आपण एकच मिनिट बघूया. लगेच झालं तर छानच आहे. सॉरी हा अभ्यास करून ठेवायला हवा होता पण ते झालं नाही. आय एम सॉरी फॉर दॅट. आपण बघूया ओरिजिनल गॉड स्पीक्स मधलं इंग्लिश वाचून इंट्रोडक्शन टू फर्स्ट गॉड हॅज नेव्हर स्पोकन. ओके पान आहे एक मिनिट हा थोडा वेळ जाईल पण आपलं शंका समाधान लगेच होऊन जाईल नाही का.
आध्यात्मिक जीवनाच्या इतिहासात. ओके, इंट्रोडक्शन टू फर्स्ट. Most frequent crutches, misdeeming the words, words. If Christ, okay, Christ, तो झाला हाँ. त्यानंतर एक दोन, दोन. Okay, सापडला तो पैरा. This key figures in the history of the spiritual life take on a superhuman job of providing a living example of perfection demonstrated. Amid all the restrictions and limitations with which we more usual human beings are faced. पुढे आपल्याला न कळलेलं वाक्य इथे आहे. To provide such an example by drawing on forces outside our scope or unhampered by many of the restrictions with which we wrestle would clearly not be just and we would have every right to dissociate ourselves from such an unrealistic scheme. म्हणजे मला असं वाटतंय, बघा कोणी याच्याशी दुमत असेल तर जरूर सांगा, मला असं वाटतंय की त्यांना असं म्हणायचं की ह्या दुनियेच्या चौकटीत राहून असं असामान्य जीवन जगणं आपल्यासाठी शक्य नाही आणि ते आपण त्याचा कधी आपण स्वीकार करणार नाही आणि तो करत नाही आणि बरीच लोक ते करत आहे नाही, कशाला मी असं करू असं म्हणतात. हा कारण ह्यांनी जे शेवटी म्हटलंय, व अशा अस्वाभाविक योजनेशी सहचर्य न ठेवण्याचा प्रत्येकाला अधिकार राहील. म्हणजे जसं आपल्याला जीवन पाहिजे तसं प्रत्येक करतो. कोणी जगतंय, कोणी मजा मारतंय, जे काही ज्याचं कोणी भौतिक ते गडबडा लोळतंय, हे सगळं ज्याचा त्याचा अधिकार राहील असं ह्याचा अर्थ असावा असं मला वाटतं. आणि दुसरं कोणाचं मत असेल तर आय विल बी मोस्ट हॅपी टू हिअर दॅट, प्लीज कम फॉरवर्ड. बरोबर, यू आर राईट, करेक्ट आहे, बरोबर आहे. थँक्यू गांगडे सर, लगेच बघून घेतलं बरं झालं, इंग्लिश मधनं पटकन. मी इंग्लिश कधी शिकले नाही. पुढे, तथापि कठोर वास्तविकतेच्या या विषम जगात एखादे उदाहरण जे वास्तविकतेच्या स्थितीशी असंगत आहे प्रस्तुत केले असताना अविश्वसनीय रीतीने उत्कृष्ट ठरते तेव्हा त्याची आशा तुम्हाला उशिरी का मागे त्याची आशा व त्यासाठी प्रयत्न करावयास कारण ठरू शकते. की इथं ते म्हणतात की अशी जी ही कठोर वास्तविकता आहे बाहेरच्या ह्या मायावी जगाची, त्याच्याशी विषम म्हणजे विसंगत सुसंगत नसलेलं, त्याच्यात या विषम जगात एखादे उदाहरण जे वास्तविकतेच्या स्थितीशी संगत आहे प्रस्तुत केले असताना असं एखादं उदाहरण ठेवलं तर ते अविश्वसनीय होतं आणि उत्कृष्ट ठरतं तेव्हा त्याची आशा त्यासाठी प्रयत्न करण्यास कारण. तेव्हा मग असं आपण पण करावं अशी एक आशा सांगते आणि मग ते प्रयत्न तसं करण्यास कारण ठरू शकतं. म्हणजे गॉड रिअलायझेशनच्या बद्दल हे म्हटलंय असं मला वाटतं की गॉड रिअलायझेशन प्राप्त करायचं, ईश्वराला भेटायचं, त्याला प्राप्त करायचं, त्याचा अनुभव घ्यायचा म्हणजे तुम्हाला या दुनियेच्या मायावी चार चौकटीत राहून चालणार नाही. काहीतरी जे त्यासाठी आवश्यक आहे ते करावं लागेल आणि ते इतरांनी केलेलं बघितल्यावर जर ज्ञानेश्वराला जमतं तर मला का नाही जमू, मी पण करू शकतो अशी एक आशा राहते आणि मनुष्य त्या दृष्टीने प्रयत्न करतो असा ह्याचा अर्थ आहे. अशा व्यक्तीचे हे एक कार्य आहे. प्रभावी प्रबोधनाच्या उत्कृष्ट स्थापित तत्वांपैकी खूप सुंदर आहे हे एक तत्व आंतरप्रयोग किंवा क्षेत्रीय प्रयोगाद्वारा प्रात्यक्षिके देणे होय. जागरूकता, प्रभावी जागरूकता, प्रबोधन जर करायचं असेल, काही शिकवायचं असेल कोणाला, तर जे काही दुनियेमध्ये आहे स्थापित असे तत्व आहे, एस्टॅब्लिश्ड जे प्रिन्सिपल्स आहे, जे उत्तम आहे, त्यापैकी एक तत्व म्हणजे काय की त्याचं प्रयोगाद्वारा प्रात्यक्षिक देणं, जे आपण लॅबमध्ये बघतो केमिस्ट्री, फिजिक्स है की नाही आणि बायोलॉजी, तर काय असतं तिथे पुस्तकी ज्ञानाबरोबर तिथे ते काय करतात,
प्रयोगशाळेत नेऊन प्रयोग करून दाखवतात की जेणेकरून ते बघून तुम्हाला अधिक उत्तम पद्धतीने ते कळेल, म्हणजेच प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल। तर पुढे हे सांगतायत की परमेश्वराने स्वतःची सत्ते प्रदर्शित करण्यासाठी समान तत्वांचा उपयोग करण्याची ही बाब कोणालाच आश्चर्यचकित करू नये। तर हे सद्गुरू किंवा ईश्वराचं अवतरण हे अशा प्रकारचं उत्तमोत्तम जीवन जगण्याचं, जसं जगू शकतो तुम्ही, की जे जीवन जगून तुम्ही ईश्वर साक्षात्कार प्राप्त करू शकता, ह्याचं प्रात्यक्षिक म्हणजे अवतार किंवा सद्गुरू, की ते स्वतः अवतरून सद्गुरूद्वारा तसं जीवन जगून तुम्हाला ते दाखवून देतात की ते एक प्रात्यक्षिक असतं। अशा प्रकारचे प्रयत्न करणाऱ्यांसाठी ते एक प्रात्यक्षिक असतं। ज्यांना आपण तोंड देतो त्या फार मोठ्या बाबी आहेत व त्यांच्या मूल्यमापनात आपण घाई करता कामा नये। या ठिकाणी एखादा विचारेल की अशा स्थितीत ईशपुरुष प्रगट होतो? हे मूलभूत निसर्ग नियमाच्या गरजेनुसार घडते। सॉरी, इथे कशा स्थितीत शब्द मी चुकून अशा वाचणं, मी ते वाक्य परत वाचते। या ठिकाणी एखादा विचारेल की कशा स्थितीत ईशपुरुष प्रगट होतो? कोणी विचारेल की अवतार कधी अवतरतो? त्याने उत्तर दिलंय, हे मूलभूत निसर्ग नियमाच्या गरजेनुसार घडते। जसा अर्थशास्त्रातील वेगळ्या पद्धतीने पण छान सांगितलंय, हे मागणी पुरवठा हा नियम आहे, हे तसेच घडते। जशी मागणी तसा पुरवठा हा अर्थशास्त्राचा नियम आहे। जर मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाला तर किमती वाढतात। पुरवठा जास्त आणि मागणी कमी असेल तर किमती कमी होतात। जेव्हा आध्यात्मिक सत्याचा धागा जीर्ण, इथे वेगळ्या पद्धतीने त्यांनी सांगितलं, आध्यात्मिक सत्याचा धागा जीर्ण व्हावयास लागतो, जेव्हा परमेश्वराचा हा पैलू गरज भरून काढतो, तेव्हा परमेश्वराचा, जेव्हा आपण म्हणतो की सृष्टी त्रासात असते, त्याचा त्याला इथे म्हटलंय की आध्यात्मिक सत्याचा धागा जीर्ण व्हावयास लागतो, तेव्हा परमेश्वराचा हा पैलू जो आहे अवतरित होण्याचा किंवा प्रॅक्टिकल देण्याचा किंवा प्रात्यक्षिक देण्याचा की उत्तमोत्तम जीवन कसं जगलं पाहिजे हे जे आहे हे प्रॅक्टिकल आहे, हे प्रॅक्टिकल देण्याचा तिथे पैलू गरज भरून काढतो। मानवतेला परत जागवण्यासाठी एक महान जागवणारा जन्माला येतो। परिणामतः आध्यात्मिक प्रबोधनकर्त्याच्या अवतरणाचे साहचर्य हे नेहमी जागतिक संकट काळाशी निगडीत राहिलेले आहे। जेव्हा जगात संकट काळ असतो तेव्हा अवतार अवतरतो। अशा संकट काळानंतर जी क्षेत्रे पूर्वी अगदीच अनुत्पादक राहिलेली आहेत अशा क्षेत्रात मानवी विकासाचे उत्थान झालेले आहे। प्रत्येक अवतार काळात, आता तुम्ही त्याचा अभ्यास करून बघा की कुठल्या अवतार काळात कसला विकास झाला। आता जर आपण बघितलं तर तंत्रज्ञान शास्त्र सगळंच काही, खगोलशास्त्र शरीरशास्त्र सगळ्या शास्त्रामध्ये प्रचंड प्रगती ह्या अवतार काळात झालेली आहे। हे समजणे चांगले। एक दोन मिनटं, हा आजची प्रार्थना जयाताई आहे, जयश्री आहे का? जयश्री, सॉरी जयश्री ताई आहेत का जॉईन आज? जयश्री गाडे केतकी, हा त्यांना एक, हा जयाताईंना एक मेसेज टाकून बघ, प्रार्थनेसाठी सांगून देशील आणि मग आरती तू करशील। तुम्हाला वेळेची आरती। हे समजणे चांगले की जेव्हा अवतार येतो तो निसर्ग निहित नियम व तंत्राद्वारा आपल्या स्वच्या सत्याची ओळख करून द्या। हे माझं, हा जयाताई बोला, जय बाबा म्हणेल सांगत नाही कोणाला तरी की मला ते मायक्रोफोन ऑन ऑफ करून दे म्हणून। जयाताई सध्या मायक्रोफोन ऑफ कर। हो करा ना, काय मायक्रोफोन ऑफ कर, माईकचं जे बटन असतं ना असं
ते बंद कर झाला. आता नंतर तो तेच बटन चालू करायचं मग चालू होईल. बंद तर केतकी पण करू शकेल पण चालू तिला नाही करता येणार, तुम्हाला करायला लागेल चालू. चालेल, हरकत नाही. हे समजणे चांगले की जेव्हा अवतार येतो तेव्हा निसर्ग निहित नियम व तंत्राद्वारा आपल्या स्वच्या सत्याची ओळख करून देतो. हे समजणे चांगले की या आणि ह्या अवतार काला तर बाबांनी स्वतः सांगून दिलं आपल्याला की आय एम द अवतार ऑफ द एज, आणि त्यामुळे आपल्यासाठी ते अधिक सोपं झालं. हाही त्यांच्या दयेचाच एक भाग आहे. निसर्ग नियत निहित नियम आणि तंत्राद्वारा ते आपल्या स्वच्या सत्याची ओळख करून देतो. हे समजणे चांगले की या गोष्टी सुदूरच्या अन्य भौतिक जगताच्या निस्तेज व द्विपरिमितीच्या ऐवजी हार्दिक उत्स्फूर्त व निदान त्रिपरिमितीच्या आहेत. हे समजणे चांगले की जेव्हा खरा आध्यात्मिक शिक्षक एखादे कार्य किंवा अनुशासन देतो तेव्हा ते प्रभावी असते, कारण ते यंत्रविज्ञानाच्या सखोल अंतर्दृष्टीवर आधारलेले असते व त्या यंत्रविज्ञानामुळे प्रकृती व्यक्तिगत स्वभावाचे परिवर्तन व गरजा निर्माण करते. की एखादा शिक्षक जेव्हा त्याद्वारा ते आध्यात्मिक ज्ञान द्यायला जातो तेव्हा ते या हे समजणे चांगले की या गोष्टी सुदूरच्या अन्य भौतिक जगताच्या निस्तेज आणि द्विपरिमितीच्या हार्दिक उत्स्फूर्त व निदान त्रिपरिमितीच्या आहेत. हे समजणे चांगले की खरा आध्यात्मिक शिक्षक एखादे कार्य किंवा अनुशासन देतो तेव्हा ते प्रभावी असते, कारण ते यंत्रविज्ञानाच्या सखोल अंतर्दृष्टीवर आधारलेले असते. की जो खरा टीचर आहे, शिक्षक आहे अध्यात्माचा, त्याचं ज्ञान जे आहे ते सखोल अंतर्दृष्टीवर आधारलेलं असतं, म्हणून तो ते अधिक चांगलं देऊ शकतो. त्या यंत्रविज्ञानामुळे प्रकृती व्यक्तिगत स्वभावाचे परिवर्तन व गरजा निर्माण करते. व्यक्तिगत स्वभावात बदल करणे याची गरज ते निर्माण करतं. आध्यात्मिकता तेव्हा रविवारला प्राप्त केलेले मर्यादित अनुशासन आठवड्याच्या इतर दिवसात क्रमशः हरवून गेले अशा स्वरूपाचे न होता ते दर दिवशीच्या कणखर दैनंदिन जीवनाची आव्हानात्मक बाब होते. खूप छान सांगितले की जे स्वतः उदाहरण ते देतातच, परंतु जेव्हा त्या अशा पद्धतीचं जीवन बदलण्याची सखोल अशी गरज निर्माण करतात तेव्हा हे जे अनुशासन आहे, डिसिप्लिन आहे, ते कायम राहिलं पाहिजे. ह्याच्याबद्दल आपण गेल्याच लेक्चरमध्ये, 2-3 लेक्चरमध्ये आधी, म्हणजे मागच्या पुस्तकामध्ये आपण हे बघितलं होतं. त्याच्यात बाबांनी असं सांगितलं होतं, हे प्रेम पुस्तकात होतं की द एव्हरीथिंगमध्ये अँड नथिंगमध्ये होतं, की आपण एक पुस्तक घेतलं की त्यात बाबांनी एक शब्द वापरला होता की मला तुमचा नित्याचा साथी बनवा, मेक मी युअर कॉन्स्टंट कंपॅनियन. आणि नित्याचा साथी कसा बनवायचा हे आपण विस्तृतपणे त्यात बघितलं होतं, छोटा कमी वेळामध्ये, पण प्रॅक्टिकली कसं करायचं की प्रत्येक घरघडी त्यांना कठं आठवायचं, प्रत्येक गोष्टीत तसं कसं आठवायचं आणि त्या आठवणीद्वारे त्यांना नित्याचा साथी कसा करायचा. तर ही शुड नॉट बी अन ओकेजनल की फक्त 31 जानेवारी 25 फेब्रुवारी काही प्रसंगानिमित्त फक्त नाही आठवायचं, तर नित्य. म्हणून त्या हाच विचार इथे मांडलेला आहे की इथे असं रविवारला प्राप्त का म्हटलं, कारण हे ख्रिश्चन लोक फक्त संडेला चर्चमध्ये जातात ना, म्हणून त्यांनी सांगितलं की चर्चमध्ये तुम्ही जी काही घनता वगैरे सिन्सिअरिटी प्राप्त तो एक भाव असतो, तो हळूहळू आठवडाभरापर्यंत पुन्हा रोजच्या जीवनामध्ये विरून जातो. असं नाही व्हायला पाहिजे. तर तो जो डिसिप्लिन आहे, तो जो भाव आहे, ते सगळं रोज प्रत्येक दिवशी रोजच्या दैनंदिन जीवनात ते उतरलं पाहिजे आणि हे आव्हान आहे असं त्यांनी इथं म्हटलंय. म्हणजे इन शॉर्ट, छोट्या साध्या शब्दात बाबांनी जे सांगितलं की मला तुमचा नित्याचा साथी बनवा, नित्य, कारण मेक मी युअर कॉन्स्टंट कंपॅनियन. प्रार्थनेलाच फक्त आठवला सकाळ संध्याकाळ 7 दिवस भरत विसरलं असं नाही, पूर्ण दिवस 24 तास झोपेत पण
जसं श्वास आपण घेतो सोडतो कळत नाही, तसं बाबांना सतत आठवलेलं, त्यांचं नाव घेतलेलं आपल्याला कळलं सुद्धा नाही पाहिजे, इतकं ते कंटिन्युअस पाहिजे आणि सतत पाहिजे. हे बाबांनी सांगितलं माझ्या मनाचं नाही. मेहरबाबांच्या स्वभावाच्या अनेक वादग्रस्त पैलूंवर चर्चा केल्याशिवाय त्यांच्या ऐतिहासिक वैशिष्ट्यांना हात घालणे उचित होणार नाही. इथे डॉन म्हणतात की बाबांबद्दल जे प्रवाद अपप्रवाद आहे त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा करावी लागेल. उदाहरणार्थ बाबा आपल्या योजना मध्येच बदलवतात व ते म्हणतात की विशिष्ट वेळी त्यांचा काही करण्याचा विचार आहे व नंतर त्या कामाला विलंब लावतात किंवा ते काम कधीच करत नाही. एवढ्या मोठ्या पुरुषाची ही बेजबाबदार व संकुचित दृष्टी नव्हे काय? इथे डॉननी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. बऱ्याच लोकांचा हा आक्षेप बाबांवर आहे की बाबा जर ईश्वर आहेत तर ते असं का करतात? काय की एखादी योजना, समजा मौन मोडणं असू दे, कुठे जाणं असू दे, किंवा बाबांनी मध्ये आपण बघितलं की एखादी महत्वाची घटना, आता एक महत्वाची घटना घडणार आहे, अगदी लगेच घडणार, कसं होणार, 3 महिन्यात घडणार, मग त्यावेळेस काय करणार की जेव्हा ती घटना कधी घडतच नाही. तर असं बाबा सांगतात की मी मौन मोडणार आणि बाबांनी मोडलं नाही. खिचिया बाबा अशा काही प्लॅन बनवतात, नंतर ते आयदर पोस्टपोन करतात, प्रलंबित करतात, किंवा एखादी घटना पटकन ॲब्रप्टली ते बंद करतात. जसं टोक्यावरनं ॲब्रप्टली आश्रम बंद करून त्यांनी दुसरीकडे हलवला, किंवा एखादी घटना ते सांगतात होणार पण ती कधीच होत नाही, जसं मौन मोडणं. तर हा असा बाबांवर आक्षेप आहे, त्याच्याबद्दल चर्चा केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही असं डॉन सांगतो. आणि माझी खात्री ह्या ग्रुपमधल्या प्रत्येकाला याचं उत्तर माहिती आहे. आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये बाबांनी असं सांगितलंय की सद्गुरु किंवा अवताराची विशिष्ट कार्य पद्धती असा तो एक चॅप्टर होता संपूर्ण, की काही गोष्टी वर करणे अवतार किंवा सद्गुरूच्या आपल्याला अशा वाटतात की विचित्र आहेत, चमत्कारिक आहेत, परंतु त्याचा सखोल अर्थ फक्त त्याला माहीत असतो. कारण काही आज्ञा असतात त्यांनी दिलेल्या, या वर करणे वाटतात की विचित्र आहे, पण त्या सद्गुरूला किंवा अवताराला तो जो त्याचा शिष्य आहे त्याचं केवळ आताचं जीवन दिसत नाही तर त्याच्या 5 सगळे जीवनक्रम त्याला दिसत असतो, सगळ्या त्याचे पास्ट लाईव्ह त्यांना दिसत असतात, एखादा चित्रपट बघत असल्यासारखा. आणि त्याचे कर्माचे बंधनं कशी आहेत किंवा कोणाकोणाशी त्याचे काय व्यवहार होते, कुठे कुठे काय काय होते आणि ते काठी कशा सोडायच्या, त्याच्यावर उपाय काय, या दृष्टीने त्याचे दिलेले त्या आज्ञा असतात. आणि ह्या पद्धतीचं सुद्धा विश्वाच्या दृष्टीने काय करायचं, विश्वाचं काय पूर्वी झालेलं आहे काही हजारो लाखो करोडो युगांपूर्वी आणि आता त्याची सोडवणूक कशी करायची, हे त्या अवतारालाच ठाऊक असतं. म्हणून त्या मागे गहन, म्हणून बाबा सांगतात की मी सांगतो त्या गोष्टी अर्ध्या माझ्या भाषेत आहेत त्या तुम्हाला कधीच कळणार नाही. बरोबर ना? ज्या तुमच्या भाषेत आहेत त्या तुम्हाला कळतील, ज्या तुमच्या आणि माझ्या भाषेत आहेत त्या तुम्हाला मर्यादित प्रमाणात कळतील, तशातला हा भाग आहे. पुढे डॉननी त्याचं स्वतः उत्तर दिलंय, ते बघूया. योजनांना उलटसुलट करण्याची मेहरबाबांची पद्धती खरोखरच विषम आहे, हे हाऊ ए मास्टर वर्क्स त्यात बघायला पाहिजे, परंतु तिचे परिणाम मात्र मौलिक असतात. ते जे काही करतात ते आपल्याला वर करणी ह्या व्यवहाराच्या जगाच्या चौकटीत विचित्र वाटेल, परंतु त्याचे परिणाम जबरदस्त असतात. जे बाबांच्या जवळ पुष्कळ काळापर्यंत राहिले ते प्राप्त परिस्थितीत जुळवून घेण्याचे व आनंदी असण्याच्या बाबतीत सर्वत्र प्रसिद्ध आहेत. परंतु याशिवाय निस्संदेह अधिक मूलभूत कारणे आहेत की ज्याचा संबंध साधारण मनुष्याच्या स्वतंत्र इच्छेच्या केवळ अनिश्चितपणाशी तद्वत आपल्या जीवनस्तरापेक्षा सद्गुरूच्या जीवनस्तरावरील कार्याशी आहे. की बाबांची मंडळींना आपण बघतो की सतत अशा अनिश्चित परिस्थितीत राहायचे तरी ते आनंदी असायचे आणि का, त्यामुळे त्यांचं लक्ष फक्त बाबांवर केंद्रित असायचं की बाबांना कसं आनंदी करता येईल, त्यांना कसं खुश करता येईल, त्यांना काय हवंय, त्यांना काय आता 2 मिनिटांनंतर काय हवं असेल त्याप्रमाणे रेडी राहून ते सगळं तयार करायचे. आणि असं ते का करू शकले, कारण तिथे त्यांच्याकडे स्वतःचा विचार नव्हता, ते फक्त बाबांचा विचार करत होते, त्यांचं मी पण नव्हतं, ते सगळं मिटलेलं होतं, म्हणून ते असं करू शकले आहेत.
आता पुढे ते सांगतात की ज्याचा संबंध साधारण म्हणून स्वतंत्र इच्छेच्या केवळ अनिश्चितपणाशी, माणसाची इच्छा कशी स्वतंत्र इच्छा आहे, अनिश्चित आहे, तसंच जीवनस्तरापेक्षा सद्गुरूच्या जीवनस्तरावरील सद्गुरूचं जो जीवनस्तर आहे त्याचं जे कार्य आहे त्या कार्याशी हे असे जे योजना आहेत बदलणारे आहेत ते त्याच्याशी संबंधित आहे, निगडित आहे. मला ही कल्पना करावीच लागते की भौतिक व्यवहाराच्या दुनियेत शिकलेल्या पाठांपासून एक प्रत्यक्ष मार्ग आध्यात्मिक विकासाच्या क्षेत्राकडे जातो. हे इथे डॉन्स सांगतात की मला ही कल्पना करावी लागेल की ह्या भौतिक मायावी जगात जे शिकलो त्याच्यातूनच एक मार्ग जो असा आहे की जो आध्यात्मिक विकासाचा मार्ग आहे तिकडे जातो. हे खरे नाही का की जी व्यक्ती एका निश्चित शारीरिक दिनचर्येत परिपक्व झाली नाही परंतु ती क्रियाशील व जुळवून घेणारी आहे व तिला आंतरविकासातील विविध परिवर्तनाशी सारखे जुळते घेण्याची क्षमता आहे. ते इथं सांगतात की एक असं असू शकतं की एखादी व्यक्ती तिच्या दिनचर्येत परफेक्ट नाही आहे पण त्याचं अंतस्तर उंचावलेलं आहे. आणि आपण असं कितीतरी उदाहरणं बघतो, विशेषतः स्त्री आणि पुरुष, पुरुषांचे कोणते स्ट्रॉंग पॉईंट्स आहे, स्त्रियांचे कोणते स्ट्रॉंग पॉईंट्स आहे, कॅल्क्युलेशन, समाज, न्यूज, पॉलिटिक्स हे पुरुषाचं, तसं स्त्रियांचं भावनिक आणि कौशल्य किंवा व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा या ज्या गोष्टी आहेत. तसंच असा एखादा कलाकार असतो की जो कलेत उत्तम असतो पण त्याची दिनचर्या, त्याचं राहणं, गबाळेपण हे जसं असतं तसं त्यांनी इथे त्याच्याशी त्याची तुलना डॉननी केलेली आहे. पुढे ते म्हणतात की मेहरबाबांच्या कार्यपद्धतीशी अपरिचित असणाऱ्या अनेक लोकांना बाबांची अगदी वारंवार उपास करणे अगम्य आहे. ते सांगतात की मेहरबाबा जर स्वतः देव आहे तर ते नेहमी उपवास का करायचे, ते त्या लोकांना कळत नाही की ज्यांना बाबांची कार्यपद्धती माहीत नाहीये. अल्प व दीर्घ अवधी करता बाबा नेहमीच अधूनमधून उपवास करीत आले आहेत व हा पैलू त्यांच्या कार्यात सुसंगत आणि महत्वाचा दिसतो. हा पैलू जणू स्वतःसाठी केलेली एक चांगली व पवित्र कृती किंवा तपश्चर्येसाठी किंवा आध्यात्मिक लाभासाठी केलेली कृती आहे असा काही वेळेला गैरसमज होतो. परंतु ही कृती स्वतःसाठी नसून उलट ती पृथ्वीवरील त्यांच्या कार्यासाठी केलेली कृती होय. जेव्हा बाबा उपास तपास करायचे, एकांतवास करायचे किंवा बाबांनी मनोनाश केलं त्यावेळी बाबांनी सांगितलं की आता मी हे मनोनाश संपूर्ण युगासाठी केलेला आहे, आता जे कोणी साधक आहे त्यांना वेगळं कष्ट करायची गरज नाही किंवा जे कोणी त्या मार्गावर प्रयत्न करतील त्यांच्यासाठी त्यांनी ते केलेलं आहे की जेणेकरून त्यांना त्याचा उपयोग होईल, फायदा होईल. इथे पुढे ते सांगतात जसे कृष्ण अर्जुनाला म्हणाला, इथे भगवद्गीतेचं त्यांनी हे दिलेला, नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नाना वाप्तम वाप्तव्यम वर्त एव च कर्मणि. हे पृथा पुत्रा, तिन्ही लोकात माझ्याकरता कोणतेच कर्तव्य नाही, ना कोणते उच्चपद माझी प्रतीक्षा करत आहे, कोणताच लाभ मला घ्यावायचा नाही, तरीही मी येथे क्रियाशील आहे. एका साधकाचं जीवन ते सगळ्या साधकांसाठी जगलेले आहे. मेहरबाबांचे जवळजवळ 3 दशकांचे मौन आणि निवेदनासाठी योजलेली वर्णमालेची फळी या गोष्टी सारख्याच गोंधळात टाकणाऱ्या आहेत. अनेक लोक वर्णमाला फळीच्या वापराला अनुत्पादक व फसवी योजना देखील मानतात, पण आता असं लोक मानणार नाही कारण आता लोकांना कळून चुकले की सगळेजण आजकाल वर्णमालाच वापरतात, तो कॉम्प्युटर असो, लॅपटॉप असो, मोबाईल असो, सगळं जग आता त्या वर्णमालेवर चालणार. आपण एक प्रकरण बघितलं की अवतार आणि त्याची क्रिया, की त्याची कार्यपद्धती कशी असते, त्याची प्रत्येक क्रिया जी असते अवताराची ती कशी प्रतीकात्मक असते, त्या क्रियेद्वारे ते संपूर्ण विश्वासाठी एक कार्य करत असतात. याचं उदाहरण म्हणजे हे, यांना पोपई ऑफ सीझनला मागितली, आता पोपई आपण बघतो की एनी सीझन पोपई अवेलेबल आहे, ती आता फक्त सीझनलाच पोपई मिळते असं नाही, अशा प्रत्येक घटनेमध्ये अवताराच्या सगळ्या विश्वासासाठी केलेलं
कार्य असतं. आपण आज इथे थांबूया आणि केतकी बघ पान नंबर 26 वर आपण थांबलोय, हो की नाही? पान नंबर 26 हो, आणि लास्ट पॅरेग्राफ बाकी आहे, त्याच्या आधी थांबलोय आपण. आणि वेळ झाली, जयातही प्रार्थना कराल. थँक्यू ऑल, थँक्यू बाबा, अवतार मेहर बाबा की जय. जयातही प्रार्थना. ह्या पोफळींच्या फॅमिलीतल्या जय बाबा, जय बाबा. माईकचे बटन ऑन कर, बघाशी ती सुरू झाली होती ना, ती आता ऑन कर, त्याला क्लिक कर परत, रेड बटनच्या बाजू